ठीक आहे. गुड मॉर्निंग ऑल ऑफ यू. इथले असलेले आणि जास्त ऑनलाईन असलेले, आपण सुरू करूयात मराठी साहित्य वैकल्पिक विषय. आपलं साधारण जे डिझाईन आहे ते 3 दिवसाचं आहे. 2-3 दिवसाची कार्यशाळा असणार आहे. त्याचं 3 सत्र आहेत, रोज साधारण 2 तास. पहिल्या सत्रामध्ये डिझाईन मुद्दाम केलेलं आहे मी, की ज्याच्या जेणेकरून लक्ष द्यावं मराठी साहित्य वैकल्पिक विषयाची ओळख, स्वरूप आणि आवाका काय, बलस्थानं काय आणि इतर विषयांची तुलना. इतर म्हणजे युपीएससीची, एमपीएससीची, इतर तुमचे वैकल्पिक विषय जे कुठले असणार आहेत त्याची त्यांच्याशी तुलना. कारण अल्टिमेटली आपल्याला काय स्पर्धा परीक्षा पास करायचं आहे, आपल्याला इथं काय साहित्यामध्ये लिटरेचर आपल्या पीएचडी वगैरे करायची नाही आहे सध्याचं जरी स्वरूप बघितलं तरी. ठीक आहे. आणि दुसरं सत्र जे अभ्यासक्रमाची तपशीलात चर्चा, काय एक्झॅक्टली मराठी लिटरेचरचा ऑप्शनल, त्याच्यात काय काय भाग आहेत आपण बघूयात पुढे. हे मी फक्त तुम्हाला स्ट्रक्चरिंग सांगतोय. अभ्यासक्रमातील ग्रंथ आणि संदर्भ साहित्य यांचा परिचय, कुठले कुठले लागणारे आवश्यक आहे, प्रश्नपत्रिकांचे स्वरूप 3 दिवसामध्ये, उत्तर लेखन, नोट्स कशा बनवाव्यात, हे क्रुशियल पॉईंट्स आहेत. फार कुठल्याही ऑप्शनलच्या दृष्टीनं क्रुशियल आहेत, विशिष्ट लिटरेचरच्या दृष्टीनं, कारण यांचे संदर्भ ग्रंथ विखुरलेले आणि संख्येनं अनेक आहेत. ठीक आहे. आणि प्रश्नपत्रिकांचं विश्लेषण, अर्थात जे सगळे अनुभवी लोक तुम्हाला सांगतील की जे कुठले आपले 2-3 गुरु असतात स्पर्धा परीक्षेतले, एकतर म्हणजे सिलेबस वर्ड टू वर्ड फॉलो करायचा, दुसरं म्हणजे तुमचं मागच्या वर्षांचे प्रश्नपत्रिका. आता आपल्याला एमपीएससीला रेफरन्स नाहीये कारण पहिल्याच वर्षी येतो इथं. एमपीएससीचा जो काय हा सिलेबस चेंज झालाय आणि लेखी परीक्षा पहिल्यांदाच तुम्ही देणार आहात 2023 मध्ये नव्या पॅटर्ननुसार. आधी होती लेखी परीक्षा, एक त्याला वर्ष झाले, 8-10 वर्षापूर्वी एमपीएससी सुद्धा लेखी असायची राज्यसेवा. ठीक आहे. तर अशा अर्थानं आपण मागच्या वर्षांचे प्रश्नपत्र म्हणजे युपीएससीचे बघणार आहोत. ध्येय काय इथं बघा, लिटरेचरचं घेण्यामागं काय सगळ्यात महत्वाचं माझं व्यक्तिशः, एकतर मराठी लिटरेचर विषयी फार जास्त शंका कुशंका समज गैरसमज निर्माण झालेले, मार्केटच्या फोर्सेसमुळे असतील किंवा त्याला अर्थात तो काय म्हणजे एक स्वतःचा एक शिवजेनरेसी, स्वतःचा स्वायत्ता असा एक विषय येतो, त्याच्यामुळे तो तयार करायला एक वेगळी तयारी असावी लागते तुमचं आणि तसं तुमचं इनहरंट एक त्याला कल असावा लागतो, त्याच्यामुळे हे गैरसमज निर्माण झालेले. आणि अर्थात स्पर्धा परीक्षांचं युग तुम्हाला माहिती आहे कॉम्पिटेटिव्ह आहे, अल्टिमेटली लोकांना ट्रेंड बघतात आणि जनरली काय बघितलं जातं की बाबा किती लोक पास झालेत गेल्या वर्षी, परंतु हे विसरलं जातं की किती लोक अपियर झाले मेन्ससाठी विशेषतः. कारण युपीएससीची प्री तुम्हाला आम्हाला सगळ्यांना माहिती आहे एवढी सोपी राहिलेली नाही, ती कधीच नव्हती पण आता जास्त कॉम्पिटेटिव्ह झालेली आहे. नंबर गेम बघता 5-6 लाख लोकांपैकी तुमचे 15,000-10,000 लोक एक्झाम देतात मुख्य परीक्षा, आणि त्यातले तुमचे लिटरेचरचे असणारेच विद्यार्थी जर 4-5 असतील येते लक्षात, तर त्यातून किती पास होणार आहे, किती अपेक्षा ठेवू शकतो आपण. तर त्याच्यामुळं मुद्दा हा आहे की बाबा इतर विषयांप्रमाणेच, मी इतर विषयांना काही कमी लेखणार नाहीये किंवा रादर त्यांचंही तितकंच महत्व आहे त्यांच्या त्यांच्या याच्यानुसार, परंतु माझं म्हणणं इतकंच आहे की हाही विषय तितक्या ताकदीचा, कधी कधी हायेस्ट स्कोरिंग विषय आहे इतर विषयांच्या तुलनेतही कधी कधी, तरी त्याच्याकडे दुर्लक्ष होत आहे. आणि माझा स्वार्थ आहे की मला साहित्य विशेष आवडतं आणि ते शिकवायलाही आवडतं, म्हणून हा उपद्व्याप. आणि अर्थात विद्यार्थ्यांना सगळ्यात महत्वाचं मार्गदर्शन, आज आपण बघितलं तर साधारण 70-80 लोक 100 लोक ही किती एक्झॅक्ट नंबर दिसत नाही मला, परंतु हे अटेंड करत आहेत. इतक्या लोकांचे अक्रॉस महाराष्ट्र एक कुठंतरी त्या एक लॅग आहे मार्गदर्शन आणि याच्यामध्ये, तो आपल्याला थोडा भरून काढता येईल असा एक एक उद्देश आहे. लक्ष गट कोण आहे बघा, अगदीच तुम्ही मला आता माहिती नाही कुणी अटेंड करणार आहे, साहित्य आधी अभ्यासलेलं असण्याची शक्यता नाकारता येत नाही किंवा ऑलरेडी एक दुसऱ्या वर्ष ऑप्शनलचा अभ्यास केला असे असतील, परंतु हा जो ही जी कार्यशाळा आहे ती असणार आहे, तिच्यात विशेषतः आपण फक्त साहित्याला नवकी असणार आहे. युपीएससी किंवा एमपीएससी, आता विशेषतः एमपीएससीचा जर विचार केला आपण तर ते जोखू पाहतात की कुठला ऑप्शनल योग्य आहे, त्यांना थोडक्यात ओळख व्हावी आणि त्याचं खुली आणि पसारा कळावा, हा याचा उद्देश असणार आहे. पुढचं जे आहे ते साहित्य म्हणजे काय नेमकं, आता हे ठीक आहे की बाबा साहित्य सगळ्यांना थोडंफार परिचय असते की कविता कथा कादंबऱ्या, आपल्याला काहीतरी आपण कादंबऱ्या वाचून असतो किंवा जे काही कलेचे कला विद्याशाखेचे विद्यार्थी असतील त्यांना माहित असेल की काय एक्झॅक्टली साहित्य, परंतु नवीन जे असतील त्यांच्यासाठी आपण एक ब्रीफली काय साहित्य, काय साहित्य ही कला आहे, कला काय असते की
जीवनाच्या एक विशिष्ट अंगाचं दुसऱ्या अंगानं केलेलं प्रदर्शन असं आपण म्हणूया, किंवा रिप्रेझेंटेशन ऑफ वन एलिमेंट बाय अनदर. आणि हे अर्थातच कलाकाराचं प्रांत असतो. सायन्स आणि साधारणतः विज्ञान आणि याच्याशी तुलना केली जाते. कुठल्या उदाहरणार्थ संगीत असेल, आपलं चित्रकला असेल, या कला काहीतरी त्यांचा आशय आणि हे अभिव्यक्त करत असतात. त्यांचा एक वेगळा जे दिसतं वास्तव त्याच्या पलीकडचा एक आशय तो व्यक्त करत असतात. ही अशाच अर्थानं ही एक कला आहे. त्याचा भाषा आणि त्यातील शब्द आशय अर्थ हे तिचे द्रव्य आहे. जसं चित्रकलेचं द्रव्य काय? रंग. वास्तुकलेचं आपल्या सॉरी शिल्पकलेचं द्रव्य काय? दगड आणि छन्नी उदाहरणार्थ. ठीक आहे, त्याचप्रमाणे साहित्य या कलेचं द्रव्य जे आहे ते शब्द आशय आणि अर्थ आहे. आता एक खोलात बघूयात आपण, फार त्याच्यात हे करण्याची आवश्यकता नाहीये. भाषा ही एक सामूहिक संघटना आहे, सामाजिक संस्था आहे. आपल्याला माहिती हवं की भाषा ही तयार होते, भाषा ही समाजाचं आणि संस्कृतीचं एक घटित असत. त्यांच्या मान्यतेनंच भाषा तयार होते. दर 12 कोसांवर भाषा बदलते म्हणतात. ठीक आहे, आज आपण भारतात बघितलं तर 1500 नोंद भाषा आहे. त्याचे डायलेक्ट आणखी किती आहेत? आपल्याला 22 फक्त आपण रिकग्नाइज केलं कॉन्स्टिट्यूशन मध्ये, परंतु त्याच्या पलीकडे अनेक भाषा आपल्याला बघायला मिळतात. भाषा ही एक सामूहिक संस्था असल्यानं त्या साहित्याचा अवकाश देखील सामूहिक आहे. त्याच्यामुळे ही सामाजिक कला आहे म्हटलं जातं. कविता, कादंबऱ्या, कथा जर आपण बघितल्या तर त्या अर्थातच सामाजिक त्याला परिप्रेक्ष्य असतात. आयदर समाजातील घडणाऱ्या घटनांची त्याच्यात उपेक्षा केलेली असते किंवा त्याच्यावर भर टाकलेला असतो किंवा वास्तव दर्शन करण्याचा प्रयत्न केलेला असतो. ठीक आहे, तर त्या अर्थानं ती सामूहिक एक संघटना आहे, कला आहे. जसं संगीत एकटाच वाजवू शकतो, त्याला सूर आहेत, त्याला कुठलेही सामाजिक फारसे अंग नाहीत. अर्थात बोल जर आले संगीतामध्ये तर ती गोष्ट वेगळी आहे. अर्थात साहित्यकृती एक काय म्हणतात आपण, सांस्कृतिक घटित म्हणता येईल. उदाहरण द्यायचं झालं तर विशेषत आता समजा नामदेव ढसाळ यांचं उदाहरण आपण कवीचं घेतलं, किंवा कुसुमाग्रजांचं जर काव्य बघितलं, विशाखा जर आलेलं 1921 मध्ये साधारण, गर्जा जय जयकार क्रांतीचा किंवा सगळ्या विशाखेचं सगळं जर महत्व बघितलं आपण, पारतंत्र्यात आहोत आपण, एकच तारा समोर आणि पायातळी अंगार, हे कुठून येतंय की त्या समाजातून येतंय. त्या काळातल्या एक छान आपल्याला हे दिलेली दिसते, काय म्हणतात उपमा समीक्षकांनी, की जीवनाला साधारण आईचं रूप काय समी हे उपमा दिलेली आहे, आणि साहित्याला कलाकृतीला त्यात वाढणाऱ्या गर्भाचं कारण काय की हा गर्भ बाहेर येतो, त्याचं स्वतःच एक अस्तित्व आहे, त्याचं एक वेगळं विश्व आहे. आणि ही भाषा जी आहे जीवन हे एक वेगळं तिचं एक व्यक्तिमत्व आहे. दोघांचे व्यक्तिमत्व जरी वेगळे असले तरी त्याचं भरण पोषण हे मात्र आईच्या गर्भात आणि अर्थानं जीवनातच होत आहे. ठीक आहे, साहित्य काय एक्झॅक्टली, हा डीप मध्ये जायची गरज नाही आपल्याला, इथं फक्त मुद्दे एकदा बघून घ्याल की साहित्य कृती ही एक सामाजिक आणि सामूहिक घटक असते, घटित असते. घटित म्हणजे काय? इन्सिडेंट आहे, जे काय ओव्हर द पिरियड घडणाऱ्या घटनांमध्ये ते घटित आहे. ठीक आहे, साहित्याचे ललित आणि कल्पित, ललित म्हणजेच कल्पित, अर्थात ललित साहित्य आपण बऱ्याचदा ऐकतो शब्द बघा. ललित म्हणजे काय? ज्याचं लालित्य आहे, असं एक सौंदर्य आहे, एक वेगळं कला या अर्थानं असलेलं साहित्य, त्याला आपण ललित साहित्य म्हणूया. ठीक आहे, दुसरं आहे ललितेतर म्हणजे शास्त्रीय. शास्त्रीय साहित्य म्हणजे काय? आपण भूगोलाचं पुस्तक वाचलं, इतिहासाचं पुस्तक वाचलं, काहीतरी ते डिस्क्रिप्शन केलेलं आहे. वस्तुनिबंधन एक संस्कृतमध्ये फार चांगला शब्द आहे त्याला, वस्तुनिबंधन, की जसं आहे तसं तुम्ही त्याचं डिस्क्रिप्शन करता, ते झालं वस्तुनिबंधन. आणि प्रतिभास निबंधन, तुम्ही एखाद्या गोष्टीचा प्रतिभेच्या अर्थानं एक त्याचा एक वेगळा आविष्कार साधता आहे. ठीक आहे, की जसं मुलं वयात येतात तसं कुठला तरी कवी म्हणतो की झाडं वयात, पानं वयात येतात, अशा अर्थानं जे आहे. किंवा कुठल्याही यांचं की जसं आपण बघितलं की पृथ्वीचं प्रेमगीत कुसुमाग्रजांनी लिहिलं, त्याच्यातून त्यांचा जो एक आगगाडी आणि जमीन, ते जे काय म्हणतात तंत्राच्या जोरावर सत्ता स्थापण्याचं जे कसब आहे कॅपिटलिझमचं, भांडवलवादाचं, ते कसं क्रांतीच्या द्वारा उघडून टाकलं जाऊ शकतं, ही एक प्रतिभास प्रतिभा म्हणजे निर्माण करण्यात साहित्यातून किंवा कलेतून साहित्यिक प्रतीच्या जोरावर एक प्रतिभास साहित्याभास निर्माण करतो. त्यातला सत्य हे काय वास्तविक सत्य नसते, ते सत्याभास असते. ठीक आहे, ठीक आहे, तिथलं काय सत्य हे काय वास्तव सत्य नसतं, आणि अर्थात आपण ते गृहित धरत नाही.
की बाबा ड्रॅगन उडतात, आता आपण गेम ऑफ थ्रोन्स वगैरेचं जग आहे किंवा हॅरी पॉटर, त्याच्या आधी तुम्ही बघितलं असेल इमॅजिनरी वास्तव, त्याला आपण कल्पित वास्तव आहे ते, आणि त्याच्यामुळे तिथला एक सत्याभास त्याच्या त्याच्या पुरता खरा येतो, तो काही वास्तविक जीवनाशी संबंधित नाही. पण अर्थातच जेव्हा पंचतंत्र जुन्या कथा जेव्हा आपण बघतो प्राणी बोलतात, त्याला काहीतरी अर्थ आहे, त्याचा एक वेगळा आशय आहे, ते काहीतरी समजून सांगण्याचं आहे, किंवा त्याला तेच आहे ते की प्रतिसृष्टी एक प्रकारची निर्माण करताना. मग इथं कलावंत हा करता होतो, जसा सृष्टीकर्ता आहे तसं स्वतःची एक सृष्टी तो कलावंत निर्माण करतो त्या त्या साहित्यामध्ये. ठीक आहे, अर्थात साहित्याचे प्रकार बरेच सांगता येईल आपल्याला, कवितांपासून कादंबऱ्यांपर्यंत. त्यातही कादंबऱ्यांमध्ये काही वास्तववादी कादंबऱ्या असतील किंवा काही अतिशय कल्पित. फडके आणि खांडेकरांचं जर तुम्ही जर हे विश्व बघितलं, कादंबरी विश्व किंवा कथा विश्व, ते फार तांत्रिक आणि कधी प्रसंगी न घटणाऱ्या गोष्टींविषयी त्यांनी लिहिलेलं आहे. योगायोगाचे जे उदाहरणं आहेत फार जास्त प्रमाणात, त्याला अर्थात लोकप्रिय साहित्य किंवा आपल्याला जसं नाट्यमयता जी आपण निर्माण करतो ती त्याला कारणीभूत आहे. ठीक आहे, साहित्याकडे पाहण्याचे दृष्टिकोन आहे जनरली दोन, की कलावादी आणि दुसरा जीवनवादी. हे जुने वाद आहेत, परंतु तेच की कलावादी म्हणतंय की साहित्य एक स्वतंत्र कला आहे, कलेसाठी कला त्याचा एक असा एक वेगळा, त्याला काही दुसरे तुम्ही दोषारोप लावू नका. जसं ग्रेसांचं आहे की ग्रेसची कविता किती समाज उपयोगी याला काही आपल्याला माहिती नाही, पण ती कला अत्युच्च प्रकारची आहे आणि म्हणून ती कलेसाठी, फॉर द आर्ट, फॉर द सेक ऑफ आर्ट, दुसऱ्या कुठल्या गोष्टींसाठी घटनांसाठी ती तुम्हाला त्याचं हे उपयोजन नाही करायचं, उपयुक्ततावादी दृष्टिकोन नाही येतो. उपयुक्तता आहे म्हणून कला पण निर्माण नाही करायची, तर कलेसाठी. यालाच अर्थ दुसरा प्रतिवादही आहे तो म्हणजे की जीवनासाठी कला. मग काय अर्थ आहे तुमच्या कलेचा? जर तुम्ही एखाद्या मोठ्या महालात बसून जर काय तांदळावर गीता लिहित असाल त्याचा काय फायदा आहे? जर तुम्ही सामान्य माणूस जर उपाशी मरत असेल, जर ढसाळ किंवा हे लोकांनी जे अधविश्व मांडलेलं आहे किंवा ते दलित साहित्य संपूर्ण, त्या अर्थानं फार प्रगल्भ आहे की जीवनासाठी. आता परवा हे म्हटलं बघा नागराज मंजुळे, जर त्या कलेचं महत्व नसेल समाजासाठी तर त्याचं काय करायचं, लोणचं घालायचं थोडक्यात. तर हा एक दृष्टिकोन असू शकतो प्रत्येकाचा, आणि अर्थात ज्याच्या त्याच्या भूमिका, ज्याच्या त्याच्या जडणघडणीनुसार, आणि त्याच्या तेच म्हणतोय सांस्कृतिक आणि सामूहिक घटित, जो जो जिथं जिथं आहे, स्थळ आणि काळ या दोघांचं एक जे एकत्र जोडगोळ आहे, त्याच्यातून जो जो व्यक्ती जसा निर्माण होतो तसा तो त्याची कलाकृती साधारणतः असते. साहित्याचे विविध गुणरस भाव हे आपल्याला माहित आहे, षडरस आणि काय तुमचे सॉरी नवरस आणि अष्टसात्विक भाव वगैरे, जे कुठले भाव निर्माण होते ते आपल्याला खोलात जाण्याची गरज नाही. गुण आहे की प्रत्ययकारिता असावी साहित्यामध्ये, कल्पना असावी, लोकांना करमणूक असावी वगैरे वगैरे, त्याच्यात आपण ते जेव्हा सिलेबस बघूया डिटेलमध्ये तेव्हा बघूया. ठीक आहे, ललित साहित्य प्रकार, आता साधारण साहित्य प्रकार आपल्याला माहिती आहेत की कथा, कादंबऱ्या आणि कविता, याच्या पलीकडे कोणी हायकू लिहितय, कोणी आणखी महाकाव्य, हा सुनीतय, येस एक्झॅक्टली, त्याच्यानंतर महाकाव्य. महाकाव्य एक साहित्य प्रकार आहे, त्याच्यात सगळ्या प्रकारचे एक त्याला एक विशिष्ट आपल्याकडे त्याचे उदाहरण आहेत, रामायण महाभारत, महाभारत विशिष्ट महाकाव्य म्हणलं जात. ठीक आहे, तर साहित्याचं प्रयोजन आणि परिणाम काय, साहित्याचा उपयोग काय जीवनामध्ये आणि त्याचे परिणाम. प्रयोजन म्हणजे का तुम्ही लिहिता साहित्य, साहित्य का लिहिलं, कलाकार का लिहितो, तर व्यक्त होण्यासाठी. ठीक आहे, किंवा त्याचे स्वतःची एक सांगितलं जसं की ईश्वर होण्यासाठी, प्रतिसृष्टी निर्माण करण्यासाठी, स्वतःची एक तो त्याचा आम्ही कोण म्हणून काय पुसूसी आम्ही असू देवाचे लाडके, केशवसुतांची जी ओळ आहे फेमस की जे न दिसे जे न पाहिरवी ते पाहे कवी, हा एक स्वतःचा रास ससे मिरवणारी ही कलाकार आहेत. त्याच्यामुळे प्रयोजनांमध्ये सगळ्यात महत्वाचं आहे की अभिव्यक्ती, सौंदर्याची उपासना आणि बाकीचे परिणाम म्हणून भरपूर. कॅथार्सिस नावाचं एक आहे की साहित्य वाचल्यानंतर आपल्यात जर समजा तुम्ही तेंडुलकरांची नाटकं वाचलीत किंवा बघितली, तर एक वेगळ्या प्रकारचं तुम्हाला त्याच्यातून की बाबा हे भयंकर दुःख आणि माणूस किती स्खलनशील आहे, त्यातून स्वतःत असणाऱ्या अडचणींचं तुम्हाला त्याच्यावर एक शालन म्हणतात त्याला, शालन जे होतं त्याला एक, त्याच्यानंतर तुम्ही ज्ञान मिळतं, तुम्ही तुमच्या जाणीवा प्रगल्भ होतात वगैरे वगैरे. आपल्याला डिटेलमध्ये ह्या सगळ्या गोष्टींची साहित्य चर्चेमध्ये सिलेबसचाही हा भाग आहेच. ठीक आहे, UPSC किंवा MPSC मुख्य परीक्षेचं स्वरूप, आता हे सगळ्यात महत्वाचं आहे बघा. हे जे नवीन लोक जे असतील त्यांना हे बघण्यासाठी
आता जे माहीत असेल त्यांना दुर्लक्ष केलं तरी चालेल या बाबीकडे. टोटल आपला जो पेपर असतो ज्याचे मार्क्स पकडले जातात हे सांगतोय मी, तो असतो 1750 मार्क्सचा, आणि याच्या व्यतिरिक्त इंटरव्ह्यू असतो 275 मार्क्सचा, आणि त्यातल्या 1750 पैकी तुमचा 500 मार्क्सचा ऑप्शनल आहे किंवा वैकल्पिक विषय आहे. त्याच्यामुळं त्याला तितकं प्रमाणशीर महत्व मिळणं अपेक्षित आहे. कधी कधी काय होतं की ऑप्शनल कुठला असो तुम्ही त्याच्यातच इतकं वाचतं की जीएस कडे दुर्लक्ष करता, आणि जीएस कडे फार जास्त करत की ऑप्शनल कडे, दोन्ही व्हायला नको. विशेषतः साहित्याच्या लोकांकडे असं बघितलं गेलं की ते जीएस कडे थोडं दुर्लक्ष करतात किंवा काय आय डोंट नो, किंवा ते त्या याच्यातून धाटणीतून आलेले असतात, परंतु प्रिलिम पास होण्याच्याच बऱ्याचदा अडचणी साहित्याच्या लोकांच्या बघितल्या गेलेल्या आहेत. तर तसं व्हायला नको, त्याला प्रपोर्शनेट आणि मेन्सच्या वेळी प्रश्न असतील काहीतरी तर प्लीज नंतर मला सांगाल तुम्ही, ठीक आहे. 80 लोक आपल्याकडे जॉईन झालेले आहेत, त्याच्यामुळे सगळ्यांचा वेळ आपल्याकडे तेवढाच महत्वाचा आहे, ठीक आहे. हात जे वर करतायत ते, तर ह्या 500 मार्क्समध्ये 250 मार्क्स आहेत, प्रत्येकी दोन पेपर असतात, पेपर वन आणि पेपर टू. बघूयात आपण सिलेबस काय एक्झॅक्टली त्याचा कसा लिहिला जातो. अर्धा 3 दिवसाची आपण जी प्लॅन केलेली आहे कार्यशाळा, रिस्पॉन्स बघता अर्थातच, ते जर इतके लोक कंटिन्यू राहिले तरच आपण ते हे करणार आहोत तो प्रकल्प. आणि 3 तासाचे लेखी पेपर आहेत, ठीक आहे. हे तुम्हाला नंतर कळेल, हे फक्त तुम्हाला सांगून ठेवण्यासाठी मी. आता हे एक सगळ्यात महत्वाचं हे बघा की का हा आधी नव्हता असा. युपीएससी आणि एमपीएससीचा सिलेबस वेगळा वेगळा होता. सिलेबस म्हणण्यापेक्षा थोडं बऱ्यापैकी 60-70% समान असेलही, परंतु एक्झाम पॅटर्न पूर्णपणे वेगळा होता. आता मात्र तुम्ही जर बघितलं, मी तुम्हाला पुढे दाखवतो, ते स्क्रीनशॉट मी याच्यात टाकले की नाही देऊ जाणे, तंतोतंत शब्द न शब्द. आता किमान हे तरी अपेक्षित होतं राहू, तुम्ही युपीएससीनं मराठीतून आपल्या इंग्लिश मधून त्यांनी सिलेबस दिला, तुम्ही मराठीतून तर करा, हे तर अपेक्षित होतं किमान. आता तर पॅरा लँग जे टेक्निकल शब्द इंग्लिश साहित्यातून आलेले तुम्ही तसेच तसे उचलले. हे एक दुर्दैव आहे की आता चला आपण फार याच्यावर टीका करू नये. आयोगाचं म्हणण्यापेक्षा मला ते एक औदासीन्य आहे ह्या गोष्टींकडे बघण्याचं. साहित्यासारख्या गोष्टीला तुम्ही इतकं तकलादुपणे घेतायत, हे दुर्दैव आहे, ठीक आहे. किमान भाषांतरित करायला पाहिजे. एवढे एवढे तज्ञ समीक्षक आणि आपल्याकडे तज्ञ मंडळी, त्यांचा कोणाची मदत घेतली असती मराठी भाषेसाठी? तुम्ही तिथं गळा काढतायत की बाबा आम्हाला याचं हे द्या, क्लासिकल लँग्वेजचा दर्जा द्या, आणि एवढं तुम्ही कष्ट घेऊ शकत नाही. हे फार मोठा विरोधाभास आहे. इतर राज्यांना आधीपासूनच तसे धोरण आहे. सगळ्यात महत्वाचं इतर जे तुम्ही युपीएससीच्या दृष्टीने जर विचार केला तर युपीपीएससीचा ऑलमोस्ट तेच आहे. विशेष संदर्भासह ठीक आहे राज्याच्या, परंतु त्याच्यानं काय होतंय की ऍटलीस्ट ओरिएंटेशन तरी तुम्ही आता, म्हणजे मी बऱ्याच वर्षांचा याच्यात आहे स्पर्धा परीक्षांच्या मधून किंवा याच्यातही, त्याच्यामुळे मला माहिती आहे की एक पूर्णपणे एक डिपार्चर होतं युपीएससी आणि एमपीएससीच्या विद्यार्थ्यांचं. त्याच्यामुळे व्हायचं काय, जरी गुणवत्ता असेल तरी अर्थात एक प्रत्येक परीक्षा स्वतःमध्ये फार डिमांडिंग आहे. युपीएससी असे ना का एमपीएससी असे ना, स्वतःचं एक वेगळं नेचर आहे आणि दोन्ही इतकं डिमांडिंग बेसिकली काय तर कॉम्पिटेटिव्ह आहेत. दोन्ही यांना जवळपास 4-5 लाख लोक बसणार आहेत आणि त्यातले तुम्हाला विशिष्ट संख्याच भरली जाणार आहे. युपीएससी तरी 1000 पोस्ट असतात, एमपीएससीला तर त्याच्यापेक्षा फार कमी, 200-400-100 कधी कधी अगदी. तर त्याच्यामुळं हे एकत्र बांधून त्याचा फायदा युपीएससी मध्ये मराठी टक्का वाढण्यासाठी व्हावा, हा एक उद्देश डोळ्यासमोर ठेवून आयोगानं हा चांगला निर्णय घेतला आहे. उडसे दुसरं म्हणजे लेखी केलेला आहे पेपर, जो ऑब्जेक्टिव्ह मध्ये जनरली ज्यांची काय म्हणतात स्मृतीशक्ती चांगली आहे त्याला आपण याच्यानं वापरला जो प्रधान तर टुपोपट आहे, त्यांना जास्त जनरली फायदा व्हावा असा होत असेल असा दृष्टिकोन कदाचित. अर्थात तुम्हाला प्रशासन चालवायचं म्हणजे तुम्हाला त्या अर्थानं विश्लेषणात्मक जी तुमची ॲबिलिटी आहे ती डेव्हलप झाली पाहिजे. त्याच्याचमुळं हा एक सकारात्मक बदल आहे. आणि अर्थात दोन्ही समान काटतात तुम्हाला, पॅटर्न एक्झाम सगळं सेम आहे. प्रिलिम पासून सीसॅट दोन्हीकडे क्वालिफाय झालेलं आहे. जीएस मध्ये फक्त मार्क्स पकडले जाणारे प्रिलिमचे, मेन्सला समान आहे, इंटरव्ह्यूचे मार्क्स सुद्धा समान आहे. प्रश्नपत्रिकेच्या स्वरूपाबाबत याच्याबाबत काय एक्झॅक्टली की अनुकरण म्हणजे असं म्हणतोय की का आपण मागच्या वर्षीचं विश्लेषण करत आहोत, कारण आपल्याकडे काही प्रेसिडेंट नाही, म्हणजे काही मागची उदाहरणं नाहीत एमपीएससीच्या बाबतीत लेखी परीक्षेची ह्या सिलेबसनुसार. म्हणून आपण ते बघताना युपीएससीच्या धर्तीवर, आणि दाट शक्यता आहे की जसं जो ध्येय ठेवलं आहे की दोन्ही परीक्षांचं एकत्रच हे व्हावं, तर त्याच्यामुळे तेच परीक्षा पॅटर्न फॉलो करण्याची दाट शक्यता आहे, ठीक आहे. परीक्षा पॅटर्न म्हणजे काय म्हणतो एक्झॅक्टली मी की बाबा पेपर पॅटर्न एक्झॅक्टली,
की तुम्ही किती मार्क्स आहे, किती प्रश्न आणि त्याचं डिस्ट्रीब्युशन कसं असणार आहे, वेळ कसं असणार आहे, शब्दसंख्या प्रत्येक मार्कला किती असते, या अर्थानं म्हणतोय मी. ठीक आहे, हा एक फार मोठा प्रचंड गांभीर्याचा विषय आहे, कारण तुम्हाला 3 तासात 250 मार्काचा पेपर लिहायचा आहे. जनरली आपण कॉलेजच्या लेवलवर 3 तासात 100 मार्काचा पेपर लिहितो, त्याच्यामुळे त्याला एक वेगळं गणित त्याचं आहे. आणि युपीएससीचे इतिहासात 2013 आधी बदल झाले होते, त्याच्यामुळं की बऱ्याचदा आणि साहित्याचं मागं राहण्याचं एक कारण ही असेल कदाचित, असं मला वाटतं की बाबा आधी 60 मार्कर असायचे, 60 मार्काचा एक मोठा प्रश्न असायचा की बाबा तुम्हाला जर लेट से करंदीकरांवर लिहायचंय तर तुम्हाला पार त्यांचं जीवनपाठापासून सुरुवात करून तर त्यांच्या अखेरच्या श्वासापर्यंत त्यांची काय मृदगंध, अख्खी माती त्यांची शरीरातली, प्रत्येक कणकण लिहावा लागायचा 60 मार्कासाठी. असं आता अपेक्षित नाहीये. तुम्हाला एक प्रतिमा सृष्टी त्यांचं किंवा स्त्री जीवन याच्याविषयी अर्थात प्रश्न असेच असायचे की, परंतु ते महत्वाचे कळीचे शब्द येणं आणि तुम्ही एक प्रशासक होणार आहात या अर्थानं तुम्ही एक टॉपिक टू दुसरा टॉपिक किती फास्ट तुमचं हे होतंय, बदल होत आहे तुमच्या वृत्तीमध्ये, हे बघणं की एका वेळी तुम्ही करंदीकर लिहित आहात आणि दुसऱ्या वेळी तुम्ही कुसग्रज, तिसऱ्या वेळी डायरेक्ट तुम्ही तिसरा प्रश्न डायरेक्ट तुम्ही ढसाळ्यांवर गेले, हे सांगण्याचा मुद्दा आहे की फार भिन्न प्रवृत्तीचे कवी आहेत ही तिघही. ठीक आहे, तर हेही त्याच्यात तपासलं, परंतु हे कुठंतरी सुटलं, जे कोणी मार्गदर्शन करत होते मधल्या काळामध्ये त्यांच्या काळात निदर्शनातून कदाचित हे सुटलं असण्याची शक्यता आहे. म्हणून काळासोबत सुसंगत हा जो काय मार्गदर्शन प्रकार आहे तो राहिला नाही साहित्याच्या बाबतीत असं मला वाटतं. 600 ऐवजी 500 मार्क्सचा ऑप्शनल केला आहे, त्याच्यात मे बी फार त्याच्यात काही हे नसेल, पण जस्ट टू तुम्हाला माहिती करून देण्यासाठी प्रश्नपैकी देत आणि स्वरूपात बदल झाले. आधी तेच म्हणतो 60 मार्कर असायचे, आता मॅक्झिमम 20 मार्कर आहे, 1/3 झालाय डायरेक्ट, मग 33%, 67% कमी झाला. आणि तुमचं हे जे आहे 10 मार्कर 15 मार्कर आणि 20 मार्कर असे 3 प्रकारचे प्रश्न, त्यामुळे हे लक्षात घ्या तुम्ही की बाबा साहित्य तुम्ही म्हणतात की पुस्तक हे जे शंका फार पुस्तकं तुमच्याकडे चिकारायत, एवढे मोठे संदर्भ साहित्य ग्रंथ मी आणले एवढे मोठे मोठे, अरे पण त्याच्यातलं तुम्हाला लिहायचं किती आहे हा सगळ्यात महत्वाचा आहे. याच्यापेक्षा 2-4 घरी आहेत माझ्याकडे, त्याच्यातलं लिहायचं किती, निवडक वाचा, निवडकच्या नोट्स काढा आणि पुढचं कामाला लागा. अति रादर इतर विषयांपेक्षा फार सोपं आहे ना, तुमच्या अर्थात इंटरेस्ट आहे ते बघूयात आपण पुढच्या याच्यामध्ये कल असेल तर. मी मुद्दाम पीपीटी बनवला आहे की असंच भरकटून जातो मी बोलताना. म्हणून पुढचा जो पॉइंट आहे विषयाच्या पेपरचे स्वरूप काय, एक्झॅक्टली ऑप्शनल पेपर काय असतो, तुम्ही माहित नाही मला नवीन आहात की अगदीच दिलेली एक्झाम आधी, मेन्स नाही पण म्हणजे आहे परीक्षेच्या याच्यात आहेत आधीपासून की पहिल्यांदाच आलाय. अच्छा ठीक आहे ठीक आहे, तर काय की स्वरूप काय असतं जनरली आपण प्रश्नपत्रिकेचं एखादं हेच बघूया डायरेक्ट ओपन करून थोड्या वेळानं की त्यात 8 प्रश्न असतात, प्रत्येक विभागवार 2 विभाग असतात, 4-4 प्रश्न असतात, 4 पहिला कंपल्सरी असतो, पहिला आणि 5 त्या अर्थानं. हे फार मी पेपर दाखवल्यावर कळेल, काय गोंधळून जाण्याचं कारण नाहीये, फार कठीण नाहीये ते, परंतु आणि त्या 4 तुम्हाला किमान 1 सोडला तरी आणि 1 किमान लिहावं लागतं. टोटल तुम्हाला 5 लिहायचे 50 मार्कांचे, त्यातले अर्थात वरचे 2 निवडले तर खालचे 3 आणि व्हायचे वरचा खालचे 2 तर वरचे 3, त्याच्यामुळे तुम्हाला भरपूर पर्याय उपलब्ध असतात. तुम्ही अक्षरशः 3 वाचले नाही तरी चालेल असं मी रिकमेंड करणार नाही, परंतु की तसं चालू शकेल. ठीक आहे, तर हे प्रश्नांच्या स्वरूपाबद्दल बोललो आपण. आता हे सगळ्यात महत्वाचं आहे, हे सगळ्यांनी तुम्ही वारंवार ऐकलं असेल की काय एक्झॅक्टली ऑप्शनल निवडताना काय निकष असायला हवे आणि ते वैश्विक आहे, त्याच्यात मी काय स्वतःचं इन्व्हेंशन केलेलं नाहीये, त्याच्यामुळे ते रिपिटेशनच असेल, परंतु ते एक आणि ते वैश्विक का झालं कारण ते महत्वाचं आहे. आवड आणि रस सगळ्यात महत्वाचं आहे, इंटरेस्ट, तुम्हाला त्या विषयामध्ये सखोल इंटरेस्ट पाहिजे वा जुजबी निदान त्याला म्हणजे आवड आहे बाबा साहित्याची. अगदीच तुम्ही जसं मॅथ्स एखाद्याला हे असेल की मॅथ्स आवडतच नसेल तर त्याला नाही जमणार, तसं साहित्याचं आहे कमी अधिक प्रमाणावर. कुठलाही विषय असो, तुम्ही सोशोलॉजी पॉलिटिकल सायन्स ह्युमॅनिटीचे विषय का घेता, हिस्ट्रीचे किंवा जास्त का चालत आहेत ते,
कारण त्याच्यात एक वेगळं नॅरेटिव्ह आहे साहित्य अर्थात माझ्या दृष्टीने तर सगळ्यात इंटरेस्टिंग गोष्ट आहे त्याच्यात. त्याच्या पलीकडे आय डोंट नो की पूर्ण जीवनच तुमचं पट त्याच्यावर उलकडून दिसतो तसं इतर याच्यामध्ये. परंतु तुम्हाला स्वतःला जे ऑप्शनल घेणारे आहेत त्यांना इंटरेस्ट पाहिजे त्याच्यामध्ये. आणि हा ओढून ताणून आणता येत नाही कुठलाही विषय असो. हा तुम्ही अँथ्रोपॉलॉजी अगदी मार्क्सवादी व्हायचं ठरवलं कोटानकोट मार्क्सवादी तर गोष्ट वेगळी की बाबा अँथ्रोपॉलॉजी सारखा विषय तुम्ही रेटून घेऊन पाठ करून तर त्यालाही तुम्हाला तरी एक मी म्हणतो एक ऍप्टिट्यूड आणि अँटिट्यूड असावाच लागतो तुम्हाला सायंटिफिक टेम्पर त्या दृष्टीनं. सायंटिफिक ॲज इन सगळ्याच विषयांपर्यंत पाहिजे आपण बघूयात ते काय म्हणजे फक्त याच्यासाठीच नाही सायन्ससाठी. परंतु तेच मग पाठांतराची क्षमता पाहिजे ते टेक्निकल लँग्वेज समजण्याचं हे पाहिजे तसंच याच्यात सुद्धा आहे लिटरेचरमध्ये. दुसरा म्हणजे कल ऍप्टिट्यूड किंवा कौशल्य. आता आवडतंय भरपूर पण जमत नाही असं बऱ्याचदा होते अशी अडचण की तुम्हाला म्हणजे की एक होतं एक ओळखीतला की बाबा त्यांना मॅथ्स फार त्याला आवडायचं त्यानं ते घेतलं. पण असं साहित्यात तर बरेच आहेत असे की बाबा तुम्हाला आवडत फार आहे पण ते लिहायला जमलं पाहिजे. आय बी ब्लंट हिअर की तुम्ही तुम्हाला जर लिहायला जमत असेल व्यवस्थित तुमची भाषा असेल असं आपण बघूया आव्हानांमध्ये काय काय आहे तरच तुम्ही घ्या किंवा मग ते अर्थात अभ्यासानं सुधारू शकतं हे निश्चित आहे. तुम्ही काय फार कठीण नाही तुम्ही पोहायला शिकायला लागल्यात सुरुवातीला 8 दिवस 15 दिवस त्रास होतो. गाडी चालवायचं शिक बघा ना तुम्ही की बाबा तुम्ही जे सुरुवातीला क्लच दाबू का गेअर दाबू जी अडचण असते तुम्ही आता कोणी गाडीवर आले असेल तर विचारही करत नाही तुम्ही. येते लक्षात की इतकं सहज होतंय परंतु ते सहज व्हायला काय अभ्यास आवश्यक आहे थोडा तरी. परंतु त्याला इंटरेस्ट पाहिजे तुम्ही असं कुठलाही ते एकत्र पूरक आहे त्या गोष्टी दोन्ही वरच्या आणि अर्थात मार्गदर्शनाची उपलब्धता सगळ्यात महत्वाचा निकष आहे. कारण यूपीएससी किंवा एमपीएससी भयंकर कॉम्पिटेटिव्ह झालेले आहेत एज असण्यासाठी. मी असं काय म्हणत नाही की ते स्वतः अभ्यास करून करत असतील ग्रेट पण तरुण ते माझ्या मते त्यांची जे पार्श्वभूमी आहे किंवा ते मॅटर करतं परत त्यांना कुठून तरी घरातूनच किंवा काही असेल ते कुठून तरी ते मिळवतात. आता तुम्ही आधीच ग्रॅज्युएशन झाल्या असं नंतर आला असाल मी जसा इंजिनियर आहे आणि मी त्याच्यानंतर आलो तो लिटरेचर घेतला मग ते तिथं तुम्हाला पाहिजे ना ऑब्विसली गायडन्स पाहिजे ना की तुम्हाला काय अपेक्षित आहे किंवा काय नाही अर्थात. आणि जे स्वतः करू शकतात तरी परंतु इव्हॅल्युएशन हे राहिलंच पाहिजे. तुम्हाला कॉम्पिटिशनचा सेन्स पाहिजे तर तुम्ही त्या तिथं गेलं पाहिजे. युद्धाचं तुम्ही घरी राहून तुम्ही युद्धाचं प्रॅक्टिस नाही पार करू शकत किंवा गादीवर पोहू शकत नाही तसं म्हणतात तसं शिकता येत नाही गादीवर पोहायला तुम्हाला पाण्यातच उतरावं लागतं. तशा अर्थानं प्रमाणभूत अभ्यास साहित्याची आणि संदर्भ ग्रंथाची उपलब्धता मी हे निश्चित सांगू शकतो. मराठी बद्दल हा जो गैरसमज आहे तो अगदीच निराधार आहे. सगळं उपलब्ध आहे. हा बऱ्याचदा काय व्हायचं की मधल्या काळामध्ये किंवा आधीच्या काळामध्ये प्रिंट्स उपलब्ध नसायच्या कारण मराठी साहित्य व्यवहाराचं आर्थिक गणित फार कच्चं आहे आणि जे जे अभिजात आहे ते तर नाहीच नाही. सवंग फार विकत तुम्हाला मिळेल की बाबा काय अमुक कादंबरी तमुक कादंबरी जे लोकप्रिय साहित्य आहे तुम्हाला कधीच दिसणार नाही की व पु काळ्यांची पुस्तकं आउट ऑफ प्रिंट झाली कारण ते लोकप्रिय आहे. ठीक आहे पु ल देशपांडेंची कमी अधिक प्रमाणात मिळत राहतं परंतु याच्या पलीकडे जे जीवनाला जास्त हात घालणारं आहे ते कदाचित तुम्हाला नाही. आता हेतू आरोप नाहीये त्यांच्या साहित्यावर परंतु ते थोडं लोकप्रियतेकडे झुकणारं साहित्य आहे. ठीक आहे नेमाड्यांचं तर एक विधान आहे की पु ल देशपांडेंनी म्हणले मराठी वाचक बिघडवलाय. आता हे कितपत खरं आहे ते नेमाडे सारखे अधिकारी माणसं सांगू जा ना परंतु काही प्रमाणात ते खरंही आहे. ठीक आहे पुढचा भाग आहे संपूर्ण परीक्षा उत्तीर्ण होण्यासाठी योगदान. हा फार गांभीर्यानं तुम्ही घेतला पाहिजे की अल्टिमेटली तुम्ही इथं काय मी परत तेच रिपीट करतो पीएचडी करायला आलेलं नाही. तुम्हाला साहित्याचा अभ्यास तुम्ही आयुष्यभर करत राहा परीक्षा पास झाल्यानंतर वेगळ्या अर्थानं सगळ्या सखोलत जाऊन तुम्ही अगदी ते काय जे तुम्हाला आवडत असेल त्यातला एखादा म्हणजे ढसाळा असतील किंवा करंदीकर असतील त्यांचं सगळं जीवनपट पण ते नंतर आधी तुम्ही अभ्यास फक्त आणि फक्त सिलॅबस मागच्या प्रश्नपत्रिका आणि याच अनुषंगानं करा कारण तुम्हाला एक्झाम पास व्हायची आहे. ठीक आहे रेंगाळणं फार चांगलं नाहीये इथं बरोबर अनुभव सांगतील तुम्हाला की अभ्यासाचा ते इंटरेस्ट घेत राहिला फार आणि तर तुम्हाला इथं काय चळवळीत उतरायचं नाहीये तुम्हाला काय कवी व्हायचं असेल तर ते चांगली गोष्ट आहे त्याला परतो इथं ओव्हरलॅप होऊ देऊ नका. इतर पेपरमध्ये योगदान काय बघा तुम्हाला 250 मार्काचा तुमचा एसी आहे निबंध
आणि हे मी स्वानुभवानं सांगू शकतो, नेहमी ऍव्हरेज पेक्षा 20-40 मार्क एसेला साहित्याच्या विद्यार्थ्याला जास्तच येत, जास्तच येत. 20-30 मार्क तुम्ही 30 मार्क जीएस मध्ये जर वाढवण्याचा जर विचार करत असाल तर तुम्ही विचारा कोणालाही किती कठीण बाब आहे. 2-2, 5-5 मार्क वाढवायला तुम्हाला अक्षरशः फार हराकिरी करावी लागते. दुसरा भाग आहे इथिक्स पेपर 4 प्रचंड प्रमाणात उदाहरणं तुम्हाला साहित्यातून सापडतात. ते मानवता तुम्ही मानवी आयोडसे की मानवता हा एक धनात्मक शब्द आहे, त्याला पॉझिटिव्ह अर्थ आहे, पण मानवीय ह्युमननेस त्याच्यात चांगलं आलं वाईट आलं मिळमिळत आलं इथिक्स काय बेसिकली त्याचाच तुम्हाला अभ्यास आहे. तर डायरेक्ट मी तेच म्हणतो परत स्वानुभवाने सांगतो आहे की डायरेक्ट तुम्हाला 2500 याच्यामध्ये फायदा आहे जो ह्या 500 व्यतिरिक्त आहे. जनरली आर्ग्युमेंट दिलं जातं की पॉल सायन्स किंवा हिस्ट्री ज्योग्राफी ह्या ज्यांचं ओव्हरलॅप आहे वगैरे वगैरे आहे, मी डिनाय करत नाही, पण किती आहे जीएस मध्ये ज्योग्राफी किंवा पॉल सायन्सचा तुम्ही टक्का बघा. पेपर 2 मध्ये जे तुमचा इकडचा ऑप्शनल आहे त्याचा माझ्या मते 100-125 मार्काचा, इथं 500 मार्काचा आपण बद्दल बोलतो. आता असं माझं काही क्लेम नाही की पॉलिटिकल सायन्स बाजून इसेला फायदा होत नाही, मुद्दा काय की तुमचा इंटरेस्ट कुठल्या बाजूला हा निकष तेवढा मी स्वतः साहित्याचा ह्या असल्यामुळं की झुकेल की बाबा इथून जास्त फायदा होतो, पण डिपेंड्स ज्याचा त्याचा व्ह्यू असू शकतो याच्यात, ठीक आहे. त्याच्यामुळं आणि ऑब्विसली माझ्या दृष्टीने तर इंटरव्ह्यूला सुद्धा मदत होते. जे काय 2-4 वेळ जे याच्या यूपीएससी एमपीएससी जे एकत्र धरून जर जे इंटरव्ह्यू दिलेले मी मला एक्सेप्शनल मार्क्स राहिलेले ते इंटरव्ह्यूमध्ये, ते मेन्सला किंवा जीएसला कमी असेल ती गोष्ट वेगळी सोडून द्या, परंतु मे बी आता ते याचा पण असेल त्याचं काय हे करण्याचा गजब करण्याचा हे नाही आहे, परंतु हे जे तुमचं सॉफ्ट स्किल त्याचा कदाचित फायदा निश्चितच इथं होऊ शकेल असेल असं माझं आकलन आहे. तिसरी महत्वाची गोष्ट टेस्ट सिरीज आणि मूल्यांकनाची उपलब्धता, हे तुम्हाला आवश्यक का आहे, कारण तुम्ही उकळीत निघून जाल बऱ्याचदा अभ्यास करताना की बाबा अभ्यास करतोय चाललंय काहीतरी डोळ्यासमोर पुस्तक आहे डोळे त्याच्यावर फिरतायत तुम्हाला कळत नाही तुम्ही काय वाचतायत वगैरे. आता तुम्ही नवीन आहात तर चांगली गोष्ट आहे की त्याच काळात लवकर निघून जा पासून, परंतु जर दुर्दैवानं हे झालं की बाबा रेंगाळलं किंवा कधी कधी मनही नसेल धाऱ्यावर तर यू टेन टू की 1-2 महिने 4 महिने कधी निघून गेले इव्हॅल्युएशन नाही कळतही नाही तुम्हाला, आणि मग एक्झाम समोर 2 महिन्यावर येते आणि मग तुमचा कॉन्फिडन्स डाऊन व्हायला लागतो आणि वगैरे वगैरे. त्याच्यामुळं मूल्यांकन तुम्हाला लिखाण एक्झाम मध्ये जे प्रत्यक्ष रायटिंग किंवा क्वेश्चन देतो खूप जास्त कॉन्फिडन्स देतो, काहीच देत नाही असं म्हणलं जातं बघा सगळ्यांनी तुम्ही जे ऐकलं असेल लोकांचं की मेन्स ही लिखाणाची परीक्षा आहे ती वाचनाची नाही. तुम्ही कितीही वाचा किंवा कितीही कमी वाचा तुम्ही लिहिता काय यालाच महत्व आहे. त्याच्यामुळं हे फार गांभीर्यानं भले तुम्ही घरी लिहा सेल्फ इव्हॅल्युएट करा नसेल काही तर म्हणजे अर्थ तेवढं मग डेव्हलप करावं लागेल, परंतु तुम्हाला हे मस्ट आहे, त्याला काहीही पर्याय आपल्याला नाही. आणि हा उद्देश स्पष्ट ठेवा, साहित्य असेल किंवा पॉलिटिकल सायन्स असेल किंवा सोशियोलॉजी असेल, लोक चळवळीत ऑलमोस्ट ह्या थोडं की लोक त्यांना वाहून जातात तर ते थोडं टाळायला पाहिजे. हे ऑप्शनलची लिस्ट आहे, अर्थात ते मी मराठीतून केलं नाही परंतु दिसत असेल तर फाईन, नाही तर काही महत्वाचं नाही. 26 ऑप्शनल आहेत, त्यातले जे ह्युमॅनिटीज जर बघितले महत्वाचे की मराठी लिटरेचर आहे तुमचं पॉलिटिकल सायन्स सोशियोलॉजी इकॉनॉमी काही प्रमाणात वगैरे वगैरे, ठीक आहे. आणि बाकी सायंटिफिक किंवा त्याला तांत्रिक विषय म्हणूयात आपण, ऍग्रिकल्चर ॲनिमल हजबंड्री अँथ्रोपॉलॉजी ठीक आहे बॉटनी केमिस्ट्री वगैरे इंजिनिअरिंग टेक्निकल पण आहेत, इंजिनिअरिंगचे पण सब्जेक्ट आहेत, ते ज्याच्या त्याच्या कलावर आहे ते तुम्ही वेबसाईटवर जाऊन बघू शकतात की कुठलं तुम्हाला आणखी इतर विषयांशी तुलना. आता हे जेव्हा आपण शेवटी काय आपल्याला एक 26 आता एमपीएससीचं उदाहरण घेतलं 26 आणि युपीएससीचं तर त्यात एखाद दुसरा कमी जास्त असेल, फॉरेस्ट्री वगैरे नाही वाटतं एमपीएससी तिकडे जो दिला जातो, आणि अर्थात तिथं लिटरेचरचे 22 लिटरेचर आपल्याकडे एकच भाषेचं लिटरेचर आहे, तो तिथं काय तुम्ही घेऊ शकत नाही कन्नडा वगैरे घ्यायचं असेल तर युपीएससी त्या अर्थातच. ह्युमॅनिटीजचे जे सब्जेक्ट आहेत ज्याला पॉलिटिकल सायन्स हिस्ट्री ज्योग्राफी काही प्रमाणात यांना आपण सोशियोलॉजी महत्वाचा म्हणजे मानवीयाचा अभ्यास करणार आहे,
त्याला शब्द माहित नाही मला एक्झॅक्टली, ह्युमॅनिटीज सगळ्यांना माहिती आहे, बीए आणि आर्ट्सचे जे विषय असतात त्याला ह्युमॅनिटीज म्हणतो. तुम्ही ट्रेंड जर बघितले युपीएससीत आणि एमपीएससीत, टेक्निकल वाली लोक सुद्धा येऊन ह्युमॅनिटीजचे विषय घेऊनच पास होतात जनरली. असतात एक्सेप्शनल काही 2-5-10% तीच सोडून द्या, इंजिनिअरिंग घेऊन पास झालंय कोणी, मॅथमॅटिक्स घेऊन, परंतु ह्या विषयांची चलती आहे. त्याच्यामुळे हा बेसलेस मला वाटतो की तुलना तुमची ह्या गोष्टींची, कारण बघा ना स्ट्रक्चर ऑलमोस्ट सेम असते सगळ्या पेपर्स. की तुम्हाला पेपर वन मध्ये थिओरॅटिकल म्हणजे सैद्धांतिक, त्याला मी मुद्दाम मराठी शब्द वापरले, त्याला टेक्निकल आणि इतिहासात इव्होल्युशन कसं झालेलं आहे त्या विषयांचं वगैरे तुम्हाला सिलेबस बघू तेव्हा लक्षात येईल. पण हे ऑलमोस्ट सेम आहे पेपर वन, त्याच्यामुळं तुम्हाला कुठलेही साहित्यिक अंग, साहित्यिक भाषा वगैरे काही लागत नाही. तिथे अनालिटिकल आहे ते, सिम्पल की तुमचं थिअरीज काय काय आहे. भाषाविज्ञान, भाषाविज्ञान तर लिंग्विस्टिक एक सायन्स आहे, तो पूर्णपणे तांत्रिक विषय आहे. हा त्याच्यात इव्होल्युशनरी किंवा तुमचं ऑब्झर्वेशनल बिहेव्हिअरल जे लिंग्विस्टिक आहे ते एक गोष्ट वेगळी, ठीक आहे. वर्तनवादी ते म्हणतात त्याला, वैज्ञानिक किती भाग आहे ती गोष्ट वेगळी आहे, परंतु हे अदरवाईज टेक्निकल असणारे टॉपिक आहे. बोली म्हणजे काय, ठीक आहे, ग्रामर आहे, ग्रामरचं फार नाही आपल्याला, ते एक गैरसमज आहे की ग्रामर सगळ्यांच्या अंगावर काटतो. मलाही काय ग्रामर फार विशेष आवडत, परंतु त्याला काय डील करणं अवघड नाही. मी तुम्हाला त्याचं ट्रिक सांगतो, एक 15-10-5 पानाच्या नोट्स काढून ठेवायच्या, वाचा, उद्या पेपरला जायचं, आज वाचून गेला तरी होईल. तुम्ही वर्षभर ते काय वाचत बसू नका, अजिबात नाही, त्याचं काहीच टेन्शन घेण्याचं कारण नाही, ठीक आहे. पुढचा भाग आहे दुसरा, इथं महत्वाचं आहे की तुमचं व्यवहार आणि उपयोजनात्मक म्हणजे अप्लाइड ज्याला म्हणून. तुम्ही जर पॉलिटिकल सायन्स उदाहरण घेतलं तर पहिल्या याच्यामध्ये सगळे थिंकर्स आहेत, थिअरीज आहेत, स्टेटच्या थिअरीज आहेत वगैरे वगैरे, आणि दुसऱ्या कॉन्स्टिट्युशनल थिअरीज आहेत, आणि तुमच्या दुसऱ्या याच्यामध्ये एक तर इंडियाचं कॉन्स्टिट्युशन आहे जे अप्लाइड आहे की प्रत्यक्ष जमिनीवर, आणि दुसरं इंटरनॅशनल रिलेशन आहे. हे म्हणजे थोडक्यात अप्लाइड जो भाग आहे तो तुम्हाला पेपर टू मध्ये बघायला मिळतो. तसाच मराठी साहित्यामध्ये सुद्धा पेपर टू मध्ये साधारण तुम्ही सिलेबस बघितला असेल, 9 पद्य आणि 9 गद्य तुम्हाला अभ्यासासाठी आहेत. ते 18 एकंदर हे आहेत, काय म्हणतो, पुस्तक ग्रंथ अभ्यासाला लावलेली प्रत्यक्ष. त्याच्यावर तुम्हाला प्रश्न विचारले जातात, प्रश्नांचं स्वरूप जेव्हा बघू आपण, फार साधे सोपे प्रश्न असतात, ते अजिबात कठीण नसतात. हे सगळ्यात महत्वाचं मी सांगेल, बलस्थानं काय आहेत ते म्हणतो, गैरसमज का निर्माण झाले मला माहित नाही साहित्याविषयी, परंतु मी इतर ऑप्शनलचे बघितलेले आहेत, त्यांना सिलेबसच्या बाहेरचे प्रश्न येतात जास्त. हे साहित्यात बिलकुल तसं नाही, ठीक आहे, बोलूयात आपण त्याच्यावर पुढच्या याच्यामध्ये. तर त्याच्यामुळं हा माझ्या आस्थानी ठरतो, हे तुलनाच आस्थानी ठरते की बाबा एक तर रॅशनॅलिटी जनरली जे साहित्याकडे बघणं की हा भावनिकच आहे, हा मुकच आहे, तसंच काहीतरी असावं लागतं, बिलकुल तसं नाही. तुम्हाला रॅशनल करंदीकरांसारखा तर्कवादी तुम्हाला कवी सापडणं, माणूस सापडणं कडे, कवी सोडून द्या लवकर, ठीक आहे. फुलेंचं साहित्य आपल्याला अभ्यासासाठी सगळ्यात महत्वाचं, त्यांनी तर म्हणजे महाराष्ट्रात किंवा काय भारतातच एक वंचितांची जी पूर्ण घेऊ उभी केली. तर्क नाहीये तर काय आहे त्याच्यात, प्रचंड तार्किक माणूस आहे ना ते. माझ्या मते वीरा शिंदेंनी म्हटलंय की बाबा ज्ञानेशाचा महाराष्ट्र, तुकाराचा महाराष्ट्र आणि ज्योतिबा, लोकांचा ज्योतिबा, याला याच अर्थात शिंदेंची एक राजकीय वैचारिक भूमिका आहे, परंतु हे महत्वाचं आहे ना, तिथून 100 वर्षाच्या पुढे बघणारा तार्किक माणूस आहे, काय म्हणतात, रिझनेबल माणूस आहे. तिकडं राजा राम मोहन रायच्या तोडीच तिकडं फुल्यांचं करत होते, आणि फुले शाहू आंबेडकर यांच्याविषयी आपल्याला महाराष्ट्रातल्या सगळ्या लोकांना कल्पना आहे साहित्यिकाची, आणि त्यात उमटलेलं आहे दलित साहित्य काय हे. माझ्या मते दीपू चित्रेंचं विधान आहे की फुले आंबेडकरी चळवळीला आलेलं सगळ्यात सुंदर फळ म्हणजे ढसाळ आणि बागुल आहे. तर्क नाहीये तर काय, म्हणजे अर्थात भावनिक सौंदर्य आणि या सगळ्या गोष्टी आहे साहित्यामध्ये, तेच म्हणजे जीवनाचे सगळे अंग स्पर्श केलेले आहे. आणि तुम्हाला ऑप्शनल कुठलाही घ्या, प्रिलिम तर 5-22 लागणार आहे, तिथं तुम्हाला हे अजिबात देऊन चालणार नाही की बाबा मी साहित्य अभ्यासत होतो, मी फिलॉसॉफी अभ्यासत होतो वगैरे वगैरे, ते सगळ्यांना समान. त्याच्या पलीकडं तेच म्हणतो मी, हे डोक्यात राहिलं पाहिजे, 1750 पैकी 500 मार्क आपल्याला मेन्सला द्यायचे ऑप्शनला, आणि प्रपोर्शनल त्याच्यामुळं प्रमाणबद्ध त्याला तुम्ही अप्रोच केलं पाहिजे. अभ्यासक्रमाचा आवाका आणि पसारा,
आता तुम्ही माहित नाही दुसऱ्या सिलेबस बघितलेत की नाही, आपण जस्ट याचं हे जर बघितलं, हा पेपर वनचा सिलेबस आहे आपला आणि हा पेपर टूचा आहे. मी ट्रान्सलेट केलेलं एक आयोगाने स्पष्ट घेतले तरी पुढे बघूयात पुढच्या पानावर. परंतु हे जे आहे इतका छोटा एका पानावर मावणार सिलेबस आहे आपल्या लिटरेचर एका पानावर, एक हे A4 पान आहे, मी ते हे केलं डिवाइड केले दोन स्लाइड मध्ये, एकच A4 पान आहे. आणि तुम्ही जाऊन पॉलिटिकल सायन्स हिस्ट्री ज्योग्राफी चे सिलेबस सोशियोलॉजीचे सिलेबस बघा, पाच पाच चार चार पानांचे त्याचे फक्त सिलेबस आहे, तोच वाचायला मला एक दिवस लागेल का देत असं. म्हणजे तेच आहे परत की हे जरी असेल तुमचं पण याला एक हॉरिझॉन्टल कव्हरेज आहे. मी एकच पॉईंट जेव्हा म्हणतोय की साहित्यामध्ये समजा सुरुवातीपासून 1818 पर्यंत, म्हणजे सुरुवात म्हणजे विवेक सिंधू पासून मांडली जाते जनरली. आता आपण क्लासिकल दर्जासाठी आधीचही संशोधन शोधून काढतोय की आणखी मागं जाता यावं गाथा सप्तशती पर्यंत, परंतु आपल्या दृष्टीनं 13व्या शतकापासून विवेक सिंधू आणि तुमच्या ज्ञानेश्वरांपासून, ठीक आहे, ज्ञानेश्वरांपासून तर ते आपल्याला 1818 का दिलेली तारीख, पेशवे पडले म्हणजे शेवटचं 1818 कॉन्फिडरन्सी शेवटचं युद्ध हे ते संपलं, तिसरं अँग्लो मराठा वार तिथं संपलं, त्याच्यामुळं तिथून पूर्णपणे इंग्रजांची सत्ता आपल्या महाराष्ट्रातही प्रत्यक्ष सुरू झाली, तर त्याच्यामुळे 1818 पर्यंत आहे. आणि त्याच्यानंतर त्याच्यात बघा काय की महानुभाव वारकरी पंडित शाहीर आणि बखर लिटरेचर इतकं स्पेसिफिक आहे, परंतु ते म्हणतो त्याचा पसारा भरपूर आहे. तुम्हाला आता मी पुस्तक मुद्दा मांडले दाखवायला की हे साधारण हे त्याचे दोन खंड आहेत, प्रदक्षिणा खंड, याच्या व्यतिरिक्त महाराष्ट्र साहित्य परिषदेचे पण मोठे मोठे खंड आहेत. परंतु यांना घाबरून जायचं काही कारण नाही, तुमच्या कामाचं येतलं हे 400 पानाचं पुस्तक असेल तर याच्यातलं तुमच्या कामाचं फक्त 100 पानं आहेत. 100 पानं तुम्ही वाचून जर एका दिवसात बसले तर 2 दिवसात वाचून होतात, नोट्स काढून होतात. पण तेच मुद्दा आहे माझा की घाबरण्याचं काही कारण नाही, अर्थात तुम्हाला त्याच्यात गती पाहिजे, इंटरेस्ट पाहिजे, ठीक आहे. हे मी सांगतोय हे सॉरी मी चुकीचं सांगितलं असेल तर 1850 ते 1890 पर्यंतच आहे हे, आणि याच्या 1818 पर्यंत जे साहित्य आहे त्याच्यासाठी लरा नसीर अबादकर असतील किंवा हे पांगरकर असतील किंवा यांचं एखाद दुसरं पुस्तक पुरते. तुम्हाला तेच म्हणतोय मी 10 मार्काचा 20 मार्काचा प्रश्न लिहायचा आहे तुकारामावर, तुम्हाला तुम्ही आत्ता लिहू शकता 10 मार्काचा प्रश्न 20 मार्काचा प्रश्न, तुम्ही काहीही वेगळं न वाचता. अरे माहिती आहे ना तुम्हाला एवढ्या वर्षाचं सांस्कृतिक संचित आहे ना ते आपलं, त्याच्यामुळे इतकं फार हा महानुभावांबद्दल आपल्याला फार तर फारसं माहित नसतं. शाळांमध्ये एखाद दुसरा धडा असायचा पहिल्या याच्यामध्ये, तेव्हाही कळायचं नाही दुर्दैवानं तेव्हा आपल्या शिक्षकांनी सांगितलं नाही विशिष्ट काय आहे हे. आणि महानुभाव साहित्याचा प्रसार न होण्यामागं त्याचं एक कारण असं वेगळं होतं की ते काय म्हणतात त्याला एक वेगळ्या लिपीमध्ये ते कोड केलेलं साहित्य होतं, त्याला इतर काय म्हणतात इस्लामी आक्रमण वगैरे त्याला जबाबदार होती, परंतु त्यांनी एक वेगळ्या लिपीमध्ये बांधून ठेवलं होतं. ऍज लेट ऍज 19व्या शतकात ते कळलं की बाबा हे साहित्य आपल्याकडे आहे आणि हे 13व्या 14व्या शतकापासून जो संचित आहे त्याला बरेच लिपी आहे, आपल्याला पण अभ्यासू जेव्हा हे येईल तेव्हा त्याचा संदर्भ येईल तेव्हा, ठीक आहे. तर हा सिलेबस आहे, मुद्दा हा होता की आटोपशीरपणा बघा त्याचा तुम्हाला सगळ्यात महत्वाचं जो इतर याच्यामध्ये नाही. आणि मी तेच म्हणतोय मी इथं जरी साहित्याची बखान करत असलो तरी तुम्हाला घ्यायचं आहे शेवटी निभवायचं आहे, यू बी द अल्टिमेट, तुम्हाला अल्टिमेटली ठरवायचं आहे की तुम्हाला तो घ्यायचा आहे की नाही, किंवा त्याचे मी फक्त निकष सांगतोय किंवा तुलना सांगतोय. अध्यारूत आवाका जो आहे मी ते तिथं येतो, जर अक्षरशः लांबी जरी कमी असेल म्हणजे शब्दशः लांबी, आवाका मात्र कमी अधिक प्रमाणात माझा असा दृष्टिकोन आहे की सगळ्या सिलेबसचा सगळ्या ऑप्शनलचा सेम आहे कमी अधिक प्रमाणात. असं इमेजिन करा की तुम्हाला 1000 किलोमीटर पायी जायचंय, असं इमेजिन करा. आणि प्रत्येक ऑप्शनलचा कुठला कोणाचा 5-10 किलोमीटरचा फरक आहे, कमी जास्त आहे, कोणा 15 किलोमीटरचा फरक आहे, तर 1000 किलोमीटरमध्ये याचा पर्सेंटेज किती आहे. शेवटी कष्ट सगळ्या याच्यात करावे लागतात, हसतात कुठं विद्यार्थी, सोपं पाहायला जात, अरे नाही हे सोपं वाटतंय, अरे हे सोपं वाटत. त्याच्यावर होतं काय की चला तुम्ही पहिल्याच अटेम्प्ट मध्ये फार सोपं म्हणून तुम्हाला सगळं स्पून फेड मिळालं, तुम्ही झालात वेल अँड गुड. किती पर्सेंटेज होतात आय डोंट नो या अशातली लोक पास होणार,
शेवटी सगळं गणित आपल्याला स्पर्धा परीक्षा पास होण्यासाठी आहे हे लक्षात घ्या. त्याच्यामुळं तेच मी म्हणतो 1000 किलोमीटर चालायचं आहे तुम्हाला पायी. गॉड फॉरबिड की तुम्ही प्रिलिम नाही झाला समजा पुढच्या पहिल्या वेळ, तर तुम्हाला ते कंटिन्यू त्याचा झीलही राहिला पाहिजे ना. केवळ लेट से तुम्ही आत्ताची प्लॅनच नाही करत, त्याच्या पुढच्या वर्षाची प्लॅन करताय. अरे मग तुम्हाला एवढं 1.5 वर्ष अभ्यासायचं आहे ती गोष्ट कन्सॉलिडेट करायचं आहे, तर त्याला तितकं गांभीर्यानं अभ्यासणं गरजेचं आहे. ठीक आहे. आणि आवड ऑब्विसली त्याच्यामुळं फार मला तेच आहे की कोणी काही सांगत असेल मी याच्यात तसं असो. अँथ्रोपॉलॉजी सारखा जरी विषय तुम्ही जर गेला असाल बाजूला किंवा चौकशी केली असेल तर त्याच्यातही तुम्हाला कष्ट आहेतच आहेत, कुठल्याच याच्यात तुम्हाला सुटका नाही. त्याच्यामुळे सोप्याकडे धावू नका, जे गरजेचं आहे त्याच्याकडे धावा किंवा जे कष्ट म्हणून आणि नथिंग म्हणजे याचं मोल आहे वर्त आहे ते तुम्हाला कष्टाशिवाय मिळत नाही असं या अशा अर्थानं. तर त्याच्यामुळे अध्यार धावा का. साहित्याचाही कमी अधिक प्रमाणात तितकाच आहे, फक्त शब्दशः सिलॅबस मात्र कमी आहे. आणि तुमचा रस जर असेल, तुम्हाला जर जात्याच लिखाणाची जर एक हे असेल, लिहिण्याची एक कला अवगत असेल, तर हे तुम्हाला इतरांपेक्षा इतर विषयांच्या तुलनेत फार सोपं जाणार आहे हेही मी नमूद करून ठेवतो. येते लक्षात, उपजत असते कारण ही बऱ्यापैकी याचं म्हणतात झरा तो मूळचाच खरा अशा अर्थानं. अर्थात काही गोष्टी तुम्हाला आणता येतील का हे करून, परंतु भाषा मी आपण बोलूयात आवश्यकता काय आहे ज्याला काही पर्याय नाहीये की ह्या सेटअपमध्ये म्हणतोय मी. ठीक आहे, हे कुठले जजमेंट नाहीये इतर भाषांवर वगैरे, परंतु ह्या सेटअपमध्ये आपल्याला काही आवश्यकता आहे. पुढचा पॉइंट आहे मिळणाऱ्या मार्क्सच्या बाबतीत. शेवटी काय आपल्याला स्कोरिंग सब्जेक्ट हवा असतो कुठलाही असो, फिलॉसॉफी पब्लिक ऍडमिनिस्ट्रेशन सारखे विषय जनरली आपण बघतो. एक पब्लिक ऍडमिनिस्ट्रेशन बऱ्याच आधी फार चालायचा म्हणजे एक कोट अनकोट चालायचा ट्रेंड होता की लोक, आणि जनरली लॉजिकल पण आहे ना, तुम्ही जर पब्लिक ऍडमिनिस्ट्रेशन लोक प्रशासनात जाणार आहात तर तुम्ही तो अभ्यास करावा. मी जेव्हा सुरुवातीला आलो तो माझा माणूस तोच होता, परंतु ते एक पुस्तक उघडून बघितलं दुसऱ्याच पानावर म्हटलं हे काय जमणार नाही आपल्याला. ठीक आहे, तर तुम्ही मित्राला देऊन टाकले, विकत आणलेलं पुस्तक देऊन टाकलं. त्यात मुद्दा हाच आहे आणि त्याला अर्थात मार्क्स कमी काय यायला लागले हे तुम्ही चुकतात की ट्रेंड का सेट होतो. प्रशासनामध्ये रोज गोष्टी बदलत आहे. टेक्नॉलॉजी, तुम्ही आयटीचा जर अभ्यास करणार असाल किंवा पॉलिटिकल सायन्स, आयआर तुमचं रोज बदलत आहे ना. युक्रेन वॉर आज सुरू आहे, उद्या चायना तायवान वॉर सुरू होणार आहे, आणि तुम्ही 50 वर्षापूर्वीचं लिहित बसला तर काय मार्क्स मिळणार तुम्हाला 10 वर्षापूर्वीचं. त्याच्यामुळं हा विद्यार्थी किंवा उमेदवार हे विसरतो की बाबा त्या सिलॅबसची कालसंगतता जर त्याच्यात महत्वाची असेल तुम्हाला अपडेट राहणं सुद्धा महत्वाचं आहे. उदाहरणांच्या पातळीवर असेल किंवा कशाच्या पातळीवर असेल, लिटरेचर बाबत ती एक चांगली गोष्ट आहे की तुम्हाला काय करंट अफेअर वगैरे काही वाचावं लागत नाही. म्हणजे लेटेस्ट तुमचे जर बघितलं तर नामदेव ढसाळांचं माझ्या मते पुस्तक आहे आपल्या या सत्य जीवरमत नाही, त्याची तारीख 95 आलेली पहिल्यावर. लेटेस्ट पुस्तक आपल्याकडे कुठलं आहे जे आपल्याला अभ्यासक्रमाला येते 1995 आहे, 1995 आहे. किती वर्ष झाले, किती वर्ष झाले, 22 आणि 5, 27 वर्षांपूर्वीच आहे. अर्थात तुम्ही समीक्षेचे काय फार तर स्त्रीवादी विशेषतः आपल्याकडं समीक्षेचं इतकं नाही आहे अजून. स्त्रीवादी काही लोकांचं समीक्षेचं म्हणणं आहे की भारतामध्ये स्त्रीवादी समीक्षा दृष्टिकोन आहे, पण समीक्षा अजून आलेलीच नाही साहित्याची वगैरे वगैरे, परंतु ते फार कमी प्रमाणात आहे. आणि मार्क्सच्या बाबतीत म्हणाल तर लिटरेचर इतके मार्क्स, उदाहरण सांगते मी फक्त, ते येईलच पुढच्या ह्याच्यात की 357 हायस्ट मिळालेले 500 पैकी, एकाच वर्षी 3 लोकांना हायस्ट केलेले लिटरेचर. आता दुर्दैवानं तेवढी क्वालिटी राहिली नाही नंतरच्या लिखाणाऱ्यांमध्ये किंवा काय आय डोंट नो, किंवा संख्या तेच म्हणतोय पुन्हा प्रिलिम पास होण्याचे मी बरेच लोक बघितलेत सोबत अभ्यास करणारे वगैरे, प्रचंड त्यांचा हे कंट्रोल आहे लिटरेचरवर, परंतु तेच प्रिलिमच नाही होऊ शकले किंवा काय असेल अडचण ते नाही हे होऊ शकले, तर ते एक थोडं सांभाळायला पाहिजे. मार्क्सच्या बाबतीत अजिबात कुठंच मला दुय्यम वाटत नाही, रादर सरसच वाटतो इतरांच्या तुलनेत स्कोरिंग सब्जेक्टच्या बाबतीत. कष्टांच्या बाबतीत कमी अधिक प्रमाणात तुम्हाला सांगितलं, दा हा 1000 किलोमीटर चालायचं आहे, तयारी करून चाला, चांगले शूज घाला, चांगले तुम्ही काय रेनकोट पाणी काय छत्र्या वगैरे घ्या,
अशा अर्थानं तयारी तुमची असायला हवी, बाकी फार माझ्या दृष्टीनं फरक पडत नाही त्याच्यात. वैज्ञानिक आणि तांत्रिक विषय इथं करा भेद आहे. तुम्ही बाबा एकतर आणि असंही अगेन तुम्हाला इंटरच्या बाबतीत म्हणते, मी स्वतःच टेक्निकल बॅकग्राऊंड मधून असेल, माझं उदाहरण कितीच आहे, इंटरेस्ट आणि ऍप्टिट्यूडचं जर म्हटलं, ऍप्टिट्यूड मॅथ्स वगैरे यायचं पण आवडलं नाही कधीच, ठीक आहे. तर तसं उलटही असू शकतं कोणाचं, की बाबा लिटरेचर आवडतं ऍप्टिट्यूड नाही, किंवा मग लिटरेचर मध्ये ऍप्टिट्यूड आहे पण इंटरेस्ट नाही. असंही नको की बाबा तुम्हाला आहे फार चांगलं लिहायला जमतंय परंतु आवडतच नाही, तर तसं नको. तर त्याच्यामुळं इथं हा भेद नेहमी असणार आहे की मॅथ्समध्ये आणि लिटरेचरमध्ये जसं म्हणलं जातं गणित एक खरं तर भाषाच आहे, ती एक चांगली उत्तम मांडलेली भाषा आहे, तिचं व्याकरण फार परफेक्ट आहे. आता त्या मेटाफरमध्ये कधी नंतर जाऊ, मेटाफर मांडण्यापेक्षा ते सत्यच आहे, परंतु इथं तेच मी आय वोंट कन्व्हिन्स की ज्याचं मेकॅनिकल इंजिनियर घेण्याचं इच्छा आहे, ऍप्टिट्यूड आहे, इंटरेस्ट आहे, की त्याला मी तुलना फार सांगणार नाही बाबा लिटरेचर म्हणून. ऍट अ टाइम माझाही इच्छा होती मेकॅनिकल इंजिनियर घ्यावं म्हणून, पण ते थँक गॉड मी तसं काही निर्णय घेतला नाही. बलस्थानं काय आहेत आता हे आपण बऱ्याचपैकी तुलनेमध्ये चर्चा करून झालीच, त्याच्यामुळे आपण फार त्याच्यात हे जाणार नाही. आटोपशीर अभ्यासक्रम आपण बघितला, हा एक कधी कधी दुसरे विषय अभ्यासताना, विशेषतः टेक्निकल विषय अभ्यासताना तुम्हाला अडचण येते. अँथ्रोपॉलॉजीचं जर तुम्ही म्हणला तर मराठीतून उपलब्ध नाहीये, त्यांना अडचण नाहीये भाषेची, ती सोडून द्या, परंतु एकच भाषा आहे मराठी भाषा आहे, ती तुमची मातृभाषा आहे, तुम्ही अगदी म्हणजे ती भाषा जितकी बोललेली आहात ती कुठलीच बोललेली नाही, पहिल्या वर्षापासून तुम्ही त्याच्यातच आहात आणि तेच तुम्हाला लिहायचंय, किती चांगली गोष्ट आहे की तुम्हाला एक वेगळी तयारी होपली की त्यात गती असेल अशा अपेक्षा धरून काही थोड्याफार मिस्टेक असतील तर त्या दुर्लक्षित करा, कारण ते टायपिंग मराठी फार कठीण आहे, जेवढं बोलणं सोपं आहे तेवढं टाईप करणं सोपं नाहीये. तर अभ्यास साहित्याच्या भाषांतराचा प्रश्न तुम्हाला येत नाही, ठीक आहे. तुम्ही कुसुमाग्रज कधीपासून ऐकताय तुम्ही, कनाकवी तर माझ्यामध्ये आम्हाला होती बाबा आठवी नववी दहावीला कधीतरी होती, की आजही माझ्यामध्ये ज्यांना ज्यांना होती त्यांची पाठच असेल कुसुमाग्रज, तेच तुम्हाला लिहायचंय, येते लक्षात. तर त्या अर्थानं तुमचं सांस्कृतिक संचिकित्व तुम्हाला दाखवायचं पूर्णपणे, आणि इथं तुम्हाला लिहायचे आहे ना, तुम्ही एखादा व्यक्ती जर पॉलिटिकल सायन्स ज्याचा बॅकग्राऊंड नाही, समजा मी इंजिनियर आहे आणि घेतलंय, किंवा सोशियोलॉजी आहे, तर ते मला एक वेगळं पूर्ण जाऊन त्या आउट ऑफ वे जाऊन मला ते हे करणं ना, इथं माझ्या आजूबाजूच आहे ना, तुकाराम माझ्या घरात आहे, ज्ञानेश्वर माझ्या घरात आहे, असं आहे ना ही गोष्ट. तर त्याच्यामुळं तुम्हाला तुम्ही हे जर असलेलं तेच आहे की आहे आतलं तेच तुम्हाला मांडायचं आहे एक त्या विशिष्ट परिभाषेत, तर फार सोपं आहे. आणि त्याच्यात एक हा असाही एक रादर चांगला वाद आहे त्याच्यात, की भाषा हे साधन आहे की हे माध्यम आहे, हा त्याचाच भाग आहे, साहित्य असण्याचा भाग आहे भाषा, साहित्याचा भाग आहे, माध्यम आहे ते की साधन आहे, साधन हे एकदम क्षुल्लक गोष्ट झाली की बाबा हे त्यातलं साधन म्हणून, पण ते माध्यम आहे, स्वतः त्याचा पार्ट आहे साहित्य असण्याचं. म्हणी आपण बघतो अगदी आपले म्हणजे अडाणी आजीजीला काय माहिती नाही, ती आपल्याला एखादी अशी म्हण चपलक सांगून जाते, म्हणींचा पण अभ्यास आहे ना आपल्याला साहित्य, लोकसाहित्य अख्खं लोकसाहित्य आपलं, त्याच्यामध्ये तुम्ही पारशाही राणी हे तर सोडूनच आपण जात्यावर ल्या ओव्या तुमचे पहाटचे अभंग ही सगळी त्याच्यात आहेत, ज्ञानेश्वरांपासूनच्या वीराण्या. तर मुद्दा हा आहे की हे तुमचं आहे, संचित आहे, महाराष्ट्रातील प्रत्येक व्यक्तीचं आहे. हा हे बोरिंग रटाळ म्हणजे काय बोरिंग, तो अजिबात नाही, इंटरेस्ट असेल तर ऑब्व्हियसली नो मॅटर तुम्हाला किती समीक्षेची, मला तर असं झाल्यानंतर साहित्यापेक्षा समीक्षा जास्त वाचायला आवडायला लागली, जनरली जे बोरिंग म्हणलं जातं, परंतु असं बिलकुल नाही की इतकी मी पुस्तकाची कपाटाची कपाटं बनवून ठेवली साहित्य घेतल्यानंतर. आधी मी तेच एक सामान्य इंजिनियर होतो, त्याला काही माहिती नव्हतं जगाविषयी आणि तो त्याच्यातच खुश होता, परंतु आटोपशीर अभ्यास सॉरी हे रटाळा नाहीये, हे फार याचा भाग आहे, काय म्हणतात जमेची बाजू आहे. हे सांगितलंय मी तुम्हाला की दोन्ही पेपरमध्ये फायदा होतो, 250-250 असणाऱ्या इंटरव्ह्यू मध्ये सुद्धा अतिशय सोपा आणि सुगम पेपर आहे. प्रश्नपत्रिका दाखवतो मी तुम्हाला, एक अक्षर तुम्ही जर मला सिलेबसच्या बाहेर दाखवलं, अर्थात इंटरप्रिटेशन वेगळं, निरूपण त्याचं हे वेगळं आहे आहे सिलेबस मध्ये तुम्ही, तर काही बाकीच्या पेपरचं तसं नाहीये. पॉलिटिकल सायन्स आय आरचं जर बघितलं तुम्ही, आता तेच आहे डायनामिकच सब्जेक्ट आहे, त्याच्याशी तुलनाच नाही, परंतु फार सोपे पेपर असतात तेच आहे, परंतु जाणारे तिथपर्यंत कदाचित जातच नाही किंवा त्या दृष्टीनं बघत नाही.
चालू घडामोडींचा प्रभाव नाही हे सांगितलं तुम्हाला. समाज संस्कृती मानवतेबद्दल प्रगल्भ जाणीव निर्माण होते ते आता ठीक आहे, तुमचं त्याच्यात किती इंटरेस्ट आहे आता सध्या फक्त परीक्षेवर फोकस करा. परंतु हे एक तेच आहे, पर्सनॅलिटी डेव्हलपमेंटचा भाग आहे हा. मी तेच म्हणतोय तुम्हाला इंटरव्ह्यू मध्ये तुम्हाला फायदा होतो, पुढे जाऊन प्रशासनात या गोष्टींचा फायदा होतो, तुम्हाला किती जाणीव आहे ह्या गोष्टींची बाबींची. हा एक इम्पॉर्टंट ऍस्पेक्ट आहे की विषयाच्या तयारीला लागणारा काळ किती आहे. लोक हिस्ट्रीचा जर सिलेबस बघितला तुम्ही, हिस्ट्रीचा सिलेबस वाचून व्हायला 3 महिने लागतील फक्त वन टाइम. माझं माहित नाही आता रिडिंग स्लो असेल आय सपोज, फक्त एकदा वाचून व्हायला 2 ते 3 महिने लागतील. तसंच कमी अधिक प्रमाणात सोशोलॉजीचं आहे. संदर्भ साहित्य वगैरे म्हणत नाही मी, रेफरन्स घेऊन ते बसणं की तुमचं जे काय आहे. आता ह्या बाकीच्या याचं कमर्शियल जास्त असल्यामुळे, जास्त लोक ते ऑप्शनल घेत असल्यामुळं हे पुस्तकांची ढोकळे तयार झालीत मोठे मोठे. आपण जर 1000 पानांचं ते पुस्तकच तुम्ही बनवलं ते वाचायला आधी याचा एक आक्षेप घेतला होता की भरपूर सारे अशी छोटी छोटी पुस्तकं आहेत, पण ह्या पानांची संख्या किती तुम्ही बघा ना, 96 पानं आहेत. त्याच्यावर एका पानावर किती लिहिलंय सांगा तुम्ही. एक्झॅक्टली तासा दीड तासात तुमचं एक एक कविताचा संग्रह वाचून होतो. आणि तुम्ही जीएसचा अभ्यास बघा, इकॉनॉमीचं किंवा पॉलिटिकल सायन्स कुठलं पुस्तक, तुम्हाला 15 दिवस लागतील वाचायला. ही तुलना कुठंच नाही आहे त्याच्यामुळे, ती निराधार आहे. राधार असली तरी ती गैरसमजातून निर्माण झालेली. ठीक आहे, पुढचा भाग आहे की हा काळाविषयी आपण बोलत होतो की फार कमी लागतो. तुम्ही 1.5 महिन्यात जर म्हटलं मला कोणी की बाबा नवीन व्यक्ती आहे मी, अर्थात थोडा त्याला कल पाहिजे साहित्यातला, नाही तर ते वाचायला वाचेल तो, तेही सांगतो पुन्हा वाचायला वाचेल, पण ते पल्ले पडणार नाही काय त्याच्यामध्ये, समजणार नाही काही इतकं तेवढं. परंतु जर थोडं जरी मला तेच म्हणतोय, हे जर तुमचं पक्क असेल, तुमचं संत साहित्याचं थोडंफार जे काय असेल किंवा सांस्कृतिक संचित म्हणतोय मी अर्थानं, किंवा इंटरेस्ट असेल कादंबऱ्या की भले तुम्ही वाचणार, मृत्युंजय तर गेला बाजार वाचवीत असेल सगळ्यांनी, किंवा अशा ययाती असतील, तर एवढं जरी असेल तरी तुम्हाला अजिबात अडचण येणार नाही. 1.5 महिन्यात तुमचा ऑप्शनल व्यवस्थित वाचून होतो. एक शब्दाचं एक म्हणतोय मी की संदर्भचे जे काय, फक्त त्याला काय कन्सॉलिडेटेड मटेरियल तुम्हाला माहिती पाहिजे, नाहीतर महिनाभर तुमचे ते पुस्तक गोळा करण्यातच निघून जाईल. आणि होतं असं साहित्यामध्ये झालेलं आहे, होतं असं. तर त्याच्यामुळं आपल्याला, मी ते पुढच्या आपण सादरमध्ये त्याच्यासाठीच प्लॅन केलेला आहे की बाबा आपल्याला त्या सगळे जे काही विद्यार्थी असतील त्यांना तसा तो फायदा व्हावा. पुढचं बोलत असताना की चालेस त्याच्यावर बोलून झालंय, स्कोरिंग विषय 357 मार्क्स मिळाल्याचं उदाहरण आहे, हा सिलेबस आहे पुढचा. आता हे मी इंग्लिश मधून न बघता आपण मराठीतूनच बघू, पण जस्ट टू की लुक हा ऑथेंटिक त्यांनी दिलेला आहे. एमपीएससीचा आहे मुद्दा मी घेतला कारण यूपीएससीचा तसं विखुरलेला होता मोठ्या गॅझेटमध्ये, त्याचे काढून ठेवलेले फोटो मी एका ठिकाणी असल्यामुळं म्हणजे प्रेझेंट करायला जरा बरं पडतोय, बाकी काय नाही. असे हे पेपर असतात, पेपर 1 हा सिलेबस आहे. ठीक आहे, याला सेक्शन ए म्हणतात, हा सेक्शन बी आहे. याच्यावर 4 प्रश्न असतील, याच्यावर 4 प्रश्न असतील, हे डिव्हिजन आहे तुमचं. म्हणजे थोडक्यात प्रश्न किती असेल, 200 मार्काचा हा, 200 मार्काचा हा, पैकी तुम्हाला 250 मार्क लिहायचे, येते लक्षात. त्याच्यातला आता प्रश्न बद्रेगा बघू तेव्हा, 4 पैकी लेट्स ह्या 4 प्रश्न आहेत तर, आणि इथं 4 आहेत तर इथला पहिला आणि इथला पहिला कंपल्सरी असतो तुम्हाला, उरलेल्या 3 पैकी किमान 1 लिहावा लागतो. याचा अर्थ काय, याच्या व्यतिरिक्त ह्या भागातून 1 तरी लिहा, आणि तसंच याच्यासाठी पण. मग इथं जर 1 लिहिलं तर इथं 2 लिहावे लागतील ऑब्व्हियसली तुम्हाला, कारण 5 लिहायचे प्रश्न, आणि व्हायचे वाचे. इथं जर दुसरा 1 लिहिला तर इथं 2 लिहावे लागतील, अशा अर्थाने मी प्रश्न बदलगे सांगतो. आता हे सिलेबस जर बघितलं तुम्ही, पण मराठीतून बघूयात. तसंच हा पेपर 2 आहे, पेपर 2 मध्ये हे विशिष्ट पुस्तकं लावलेली आहेत, त्याच्यावर आपल्याला अप्लाय, पहिल्या पेपरमध्ये जे आपण शिकलेलो आहोत त्याचं उपाययोजन करून पेपर 2 आपल्याला क्रिटिकल ॲबिलिटी म्हणलेलं आहे त्यांनी, त्याच्यात आलेलं आहे का नाही माहिती. हा आहे बघा, की द पेपर विल बी रिक्वायर्ड फर्स्ट हँड रिडिंग ऑफ दिस टेक्स्ट प्रिस्क्राइब्ड अँड विल बी डिझाईन टू टेस्ट द कॅन्डिडेट्स क्रिटिकल ॲबिलिटी. क्रिटिकल म्हणजे समीक्षात्मक क्षमता आहे ती आपल्याला तपासायची. हा पेपर 1 मधला भाग अ आहे फक्त, म्हणजे 1/4 सिलेबस आहे. ठीक आहे, याच्ययावर तुम्हाला किती प्रश्न असणार आहेत, 4 प्रश्न असणार आहेत, प्रत्येकी 50 मार्काचे.
अशा अर्थानं त्याच्याकडे बघा आता. आणि त्यातले लिहायचे तुम्हाला अर्थात पेपरमध्ये वेगवेगळे संख्येनं. मी जे म्हटलं की टेक्निकल जो भाग आहे साहित्य विषयाचा तो हा आहे भाषेचं स्वरूप आणि कार्य. स्वरूप काय आहे आता तेच आहे, आपल्याला सिलेबस उद्या डिस्कस करायचं आहे. पण जनरली म्हणलं जातं की ध्वनी रूप आहे, त्याला एक अर्थरूप आहे. शब्द हा ध्वनी आणि अर्थाचा मिळून बनतो. हे झालं तर शब्दाचं स्वरूप. अशी शब्द एकत्र येऊन बनतात ती वाक्य, आणि वाक्य एकत्र येऊन बनते ती साधारण आपलं भाषण. बोलतो आपण भाषण कृती, भाषिक कृती. परंतु भाषेची द्विस्तरीय रचना सांगितली जाते. एक तर त्या ध्वनी आणि अर्थाचं एक मेळ, आणि त्यानंतर त्या शब्दांची एक रचना, अशा द्विस्तरीय रचना आपल्याकडं बघायला मिळतो. त्याच्यात आपण डिटेलमध्ये बघूयात वाटल्यास. परंतु चिन्ह व्यवस्था आहे ती, तेच म्हणतो. एक साईन असतंय प्रत्येक गोष्टीला की आता हा माऊस आहे, हे साईन झालं त्या गोष्टीचं. आपलं शब्द ध्वनी या अर्थानं, आणि या सगळ्यांची जोडगोळ म्हणून त्याला सामाजिक मान्यता लागते. कोणी उठून याला रुमाल म्हटलं, मी जर मला उद्या याला कागद म्हटलं तर चालणार नाही, येतं लक्षात. कारण ही सामाजिक संघटना आहे, सगळ्यांचं एक वाक्यता लागते त्याला की हे याला रुमालच म्हणायचं असतो बाबा. कुठलंही मागे एक प्रकरण झालं होतं बघा, तुम्हाला माहित नाही, ऐकलं की नाही तुम्ही, कुणीतरी काँग्रेसचा नेता होता, ते राष्ट्र आपल्या राष्ट्रपती आहेत द्रौपदी मुर्मू, त्यांना यांना राष्ट्रपत्नी काहीतरी असं तो उच्चृंखल याच्यामध्ये काहीतरी म्हणला हलक्या अर्थानं. आय डोंट नो त्याचं कसं लोकांनी घेतलं, परंतु काही डिफेंड करणारी अशाही म्हणत होती की बाबा ती व्यक्ती महिला आहे म्हणून राष्ट्रपतीला प्रॉब्लेम काय, तुमचे पितृसत्ताक आहे का म्हणणं वगैरे. हे सगळे डिबेट एका बाजूला आहे, परंतु समाज काय म्हणतो शेवटी इथं तर्काला महत्व नाही, समाज काय म्हणतो त्याला महत्व आहे. किंवा भाषेचं तर्कशास्त्र समाजाच्या मान्यतेवर अवलंबून आहे. माझ्या दृष्टीनं राष्ट्रपती हे प्रमुख आहे, म्हणून त्याला पती हा शब्द, तो काय पती म्हणून नवरा म्हणून नाहीये तो शब्द. त्या अर्थानं ते एक हलका विनोद होता. हे तेच व्यक्तिगत मत आणि भाषाशास्त्रावर आधारित मत आहे, त्याच्यामुळं ते निश्चितच चुकीची बाब आहे. त्याच्यात मी तेच म्हणतो, भाषा ही सामाजिक व्यवस्था आहे. म्हणजे काय त्याचा अर्थ, दगडाला दगड का म्हणायचं, झाडाला झाड का म्हणायचं, यादृच्छिकता आहे त्याला. तुम्ही विशेष बघाल भाषेचं, यादृच्छिकता म्हणजे योगायोग, आर्बिट्ररी, अगदीच आर्बिट्ररी. ठीक आहे, दगडाला दगड का म्हणायचं, शब्दाला शब्द जोडून बनवलेला, अक्षर ध्वनीला ध्वनी जोडून त्यांनी एक शब्द बनवला, त्या शब्दाला अर्थ दिला. परंतु असं का, याला काय एक्सप्लेनेशन कोणा भाषा तज्ञाकडे नाही. हा, एकदा व्युत्पत्ती शास्त्र, त्याला काय इपोटोमॉलॉजी हे म्हणतो आपण, व्युत्पत्ती कशी झाली त्या शब्दाची. संस्कृत बहु शब्द आहे आपल्याकडे, पारसीतून आलेले, कन्नडामधून आलेले, त्यांचं एक्सप्लेनेशन कदाचित तिथपर्यंत देऊ शकतो, पण त्याच्या मागं जाता येत नाही आपण. झाड आणि दगड हे सारा मराठीत शब्द आहे उरिजिनल, त्याचं तसं का, याला काही यादृच्छिकता त्यातला महत्वाचा भाग आहे. त्याच्यामुळं भाषिक वर्तन म्हणजे भाषा कशी बोलली जाते, त्याचे विविध याच्यातले, किंवा स्त्रियांची भाषा काय आहे, पुरुषांची भाषा काय, कार्यालयाची भाषा काय, अशा अर्थानं ओव्हरऑल त्याचं कार्य काय आहे, तर संभाषण आहे, इतर वेगळे साहित्य कार्य आहे का काय आहे, याचं थोडक्यात. काव्याची भाषा वेगळी काय आहे, हे आपण उद्या सिलेबस बघताना बघू वाटल्यास. परंतु आत्ता सांगण्याचा फक्त ओळख तुम्हाला हे असणं, कोणीतरी सांगितलं की याच्यावर शेअर करा, ठीक आहे आपण टाकूयात पीपीटी, काय प्रॉब्लेम नाही. घटक काय काय आहे सिलेबसचे, हे आपल्याला सांगण्याचं महत्व. प्रमाण भाषा, हे सगळं जे तुम्हाला आहे, मी हे जे भाषेविषयी सांगतो आहे, हे पुस्तक आहे मिलिंद मालशांचं, ज्यांना माहिती आहे त्यांना परिचय असेल. यातलं निम्म पुस्तकात तुम्हाला सगळा हा जो भाग अ आहे, निम्मच फक्त, पहिल्या चार याच्यामध्ये सगळं कव्हर होतं, व्यवस्थित डिटेलमध्ये कव्हर होतं. मला अर्थात वाचायचं असेल तर भरपूर अजून संदर्भ साहित्य, परंतु तेच मी सगळ्यांना सल्ला देईल की बाबा तुम्ही आटोपशीर ठेवायचं साहित्य जे वाचताय तुम्ही. आणि हे एक दुसरं एक पुस्तक आहे, त्याच्यात भाषेवर चर्चा केली आधुनिक समीक्षा, सांगेल मी सगळ्या संदर्भ ग्रंथांची नावं उद्याच्या प्रवास सेशनमध्ये. द पॉइंट इज की हे सगळं व्यवस्थित अगदी त्याला फार तुम्ही म्हणजे काय वेळही घेतला तरी चार दिवसात किती पूर्ण पुस्तकच तुमचं हार्डली 200 पानाचं आहे. त्यातले संदर्भच त्यांनी 30 पानाचे दिले, 15-20 पानाचे. चार चॅप्टर मी जे सांगतोय ते तुमचे संपतात 100 पान आहेत, कमी अधिक प्रमाण 106 वगैरे, दॅट्स इट. झालं तुमचा 1/4 पैकी हाफ, म्हणजे 1/8 सिलेबस एवढ्या 100 पानात, समजा तुमचं
तेराव्या आणि सतराव्या शतकातील मराठीची भाषाशास्त्रीय वैशिष्ट्य मॅक्सिमम एका निबंधाचा विषयच म्हणजे आहे आपल्याकडे, ते सगळं संदर्भ साहित्य आहे. मराठीच्या बोली आहिर आणि वराडे डांगी हे टेक्निकल जे भाग आहेत, ग्रामर सारखंच म्हणतोय मी, यांना थोडी अडचण येते कारण टॅकल करायला आपल्याला असं वाटतं की बाबा याचं फार शोधावं लागेल आपल्याला. पण हे आज मी परत अधोरेखित करतो का, आता आपल्याला फार तर फार 10-15-20 मार्काचे लिहायचे आहे, अगदी कठीण नाही. 3 डायरेक्ट वराडी बोलीचे वैशिष्ट्य विशद करा, इतका 6-10 प्रश्न आपल्याला पेपरमध्ये बघायला मिळतो. डांगी बोलीचे व्याकरणाच्या दृष्टीनं भेद असले सांगा, इतकं साधं सोप. आणि अगदी ते म्हणतात नोट जर काढलं तुम्ही तर एका एका A4 पानावर एका एका बोलीचं सगळं पूर्ण तुमचं कव्हर होत. मराठी व्याकरण, व्याकरणाच्या बाबतीत तुम्हाला सांगितलं हे तुम्हाला जे म्हणतोय ते मोरा वाळंबे वगैरे फार तुम्हाला काय पाठ करायची गरज नाही. मी ते 10-15 पानाचे आहेत नोट्स माझ्याकडे, मी तुम्हाला त्या देईल वाटल्यास किंवा हे असेल तर त्या तेवढ्या तुम्ही पाठ केल्या उद्या जायचंय तुम्हाला एक्झामला, आज वाचा फक्त, काहीच नाही तुम्हाला त्या आधी करत बसूना. कारण ह्या गोष्टी तुम्हाला वे डाऊन करतात, कारण बेसिक आहे. तुम्ही आज वाचलं ते तुम्ही 8 दिवसांनी विसरून जाणार आहे. हा साहित्याचे काही परिणाम आपल्यावर चिरकाळ लक्षात राहतात, हे टेक्निकल पॉईंट्स आहेत. मी कुसुमार मी ते सांगतोय कारण आजपर्यंत लक्षात आहे माझ्या, पाठ आहे अक्षरशः तोंडपाठ, नंतर काय फार चाळली असेल वाचली असेल तर ती 9वी-10वीत पाठ केलेली झालेली कविता अजूनही तसं याचं नाही होत. त्याच्यामुळे याचं फार काय अर्थात तो दृष्टिकोन तुम्हाला भाषेच्या याच्यातही लागतो, त्याच्यामुळे ती समग्रता तुम्ही वाचलेलं सुरुवातीलाच पाहिजे. लोकसाहित्याचं स्वरूप आणि प्रकार मराठीच्या विशेष संदर्भासह लोकगीत, लोककथा, लोकनाट्य. आता लोकसाहित्यात मी तुम्हाला हे यांनीच दिलेलं आहे की लोकगीत काय, ठीक आहे, लोककथा काय, आपल्याला त्या प्राणी कथा वगैरे ज्या आठवतात त्यांचं एक वैशिष्ट्य आहे की याचा कोणी करता माहिती नाही, लोकांमधून आलेल्या आहेत त्या इतिहासातून, त्याच्यामुळे त्याला लोककथा म्हणतात. परंपरेनं आलेल्या हजार वर्षापूर्वी ती कावळ्याची कथा माहिती आहे तुम्हाला ना, ती खडा टाकायची, त्याचे डिपिक्शन हडप्पाच्या काळात सापडले. कसला म्हणजे प्रचंड ताकदीचा हा लोककलेचा प्रवाह आहे, लोकसाहित्याचा प्रवाह आहे. म्हणी बघा काही काही किती जुन्या आपल्याकडं चालत आलेल्या आहे, त्याच्यामुळे ह्या कथांचं आणि सामाजिकच्या दृष्टीनं प्रश्न त्याच्यावर आपण जेव्हा लक्ष देईल की त्याचं स्वरूप काय आहे. सिलेबसला आपल्याला त्याचे सॉरी संदर्भ ग्रंथ व्यवस्थित उपलब्ध आहेत, अक्षरशः दुर्गा भागवतांपासून, पण तेच आहे दुर्गा भागवतांचं पुस्तक मला 600 पानाचं पुस्तक वाचायची आवश्यकता मला तरी वाटत. हा इंटरेस्ट असेल तारा भाळकरांचं त्याच्यावर लिखाण आहे, युट्यूबवर त्यांचं हे पण आहे, पण ती गरज आहे का? तुमचा जर विश्वनाथ शिंदेमधून होत असेल ते प्राध्यापक आहेत म्हणजे असं हे म्हणून नाही, परंतु त्यांनी केलंय की जमा बस करा तुम्हाला वाचा, नंतर वाटल्यास तुम्ही जाऊन हे करा. प्रभाकर मांडेंनी लिहिलंय लोकसाहित्यावर, इतकं तुम्हाला खोलात जाण्याची गरज जर शिकवायचं असेल किंवा तुम्हाला प्रत्यक्ष परनंतर पीएचडी करायचं असेल तर तुम्ही आवश्यकता आहे. त्याच्यामुळे कमी ठेवा. आणि पुढचा हे आहे विभाग ब, हा थोडा त्रास देणारा, त्यातले त्यात मी म्हणेल त्रास देणारा असा की प्रश्न तुम्हाला त्याचे आवाका जास्त आहे, त्याचा विस्तार अधिक असलेला भाग आहे आणि आपल्याला टॅकल कसा करावा हे लवकर कळत. तर त्याच्यासाठी आपण 18 पासून 18 पर्यंत एकच एक पुस्तक वाचायचं, एकच कुठलंही वाचा. त्याच्यातून कव्हर हो तुम्हाला वाटलं तर ठीकच आहे, नाही वाटलं तरी काय हरकत नाही. नसिराबादकरचं पुस्तक घ्या, नाही लरा नसिरा लराच आहे ना, लरा नसिराबादकर त्यांचं पुस्तक घ्या आणि तुम्ही ते वाचून पळून टाका. काय 200-300-400 पानाचं पुस्तक असेल ते फार तर आणि फार चांगलं आहे वाचायला, ते बोरिंग नाही आहे. अगदी प्रत्येक साहेब संतांचं जे काय आपले संत सगळे आहेत, शाहीर आहेत, पंडित आहेत, इतकं व्यवस्थित रसाळ आहे ते पुस्तक की बोर नाही होत वाचायला. बस संपलं, त्याच्या पलीकडे काही जाऊ नका, त्याच्या नोट्स काढून ठेवा. आणि चांगली गोष्ट ही आहे याच्यामध्ये की ते फक्त मुख्य पुस्तकांवर आणि मुख्य कवींवरच विचारतात तुम्हाला. अगदी हा अख्खं संत काय म्हणतात पंचकावर विचारतील कदाचित, येतंय लक्षात, तुकारामावर विचारतील, नामदेव जी मोठी मोठी होते, परंतु अगदी एखाद्या बाबा की म्हणजे साहित्यिक दृष्ट्या मोठा नाही असं म्हणतो. सगळे संतांचं काय म्हणतात हे सारखंच आहे समाजाला देणं किंवा त्यांचं श्रेष्ठत्व, परंतु साहित्यिक दृष्ट्या त्यांचं
आता सेना नावीचे किती अभंग आहेत मला माहिती नाही उपलब्ध, तर त्याच्यामुळं कमी आहे ना, किंवा बंका महार असेल तर त्याच्यावर तुम्हाला 10 मार्काचा 20 मार्काचा प्रश्न येणार नाही. आला तर अख्खा संत साहित्यात दलित जाणीव कुठं प्रकट झाली आहे का? हा 10 मार्काला प्रश्न येईल, 15 मार्काला प्रश्न, जातीहीनतेचा प्रश्न. तुकारामाने म्हणलेलं आम्ही जातीहीन जे त्याच्यात आलेलं अभंगच मला पूर्ण आठवत नाही आता, परंतु आणि याच्यामध्ये चोखा मेळा असेल, बंका महार असेल, आणि चोखा मेळाचे आई सॉरी बहीण पत्नी सगळे हे करायचे आणि मुलगा सुद्धा अभंग रचायचा. तर त्याच्यामुळं ती कुठं पहिल्यांदा सगळ्यात म्हटलं जातं की त्याच्यामुळे ती दलित जाणीव विद्रोहाची, विद्रोह म्हणण्यापेक्षा ती स्वतःच असण्याची, जातीबाह्य असण्याची ही जाणीव तिथं व्यक्त झालेली आहे 13व्या शतकात 14व्या शतकामध्ये. त्याच्यामुळे त्याचं एक वेगळं महत्व आहे. हा तर त्या अशा मोठ्या व्यक्तींवर प्रश्न येऊ शकतो, येतं लक्षात माझं म्हणण्याचं उद्देश. आता तुकाराम माहित नाही का? तुम्हाला माहित असलाच पाहिजे ना, तुम्ही अभ्यास नाही केला साहित्याचा तरी असला पाहिजे माहित, तो मी दुसरा कुठलाही केला तरी माहिती पाहिजे. अशा अर्थानं कठीण नाहीये. महानुभावाचं साती ग्रंथांवर विचारतात, अरे ते नागदेवाचार्य हे प्रेषित आहेत ना, हे आपलं दुर्दैव की आपल्याला माहिती नाहीत. महाराष्ट्रात ते झाले वाढले एवढं मोठं त्यांचं 600 वर्ष त्यांचं सांस्कृतिक, आजही महानुभाव पंथाचं तुम्ही गावोगाव गेलं तर त्याचं प्राबल्य कमी अधिक प्रमाण. हे आपलं दुर्दैव आहे किंवा ते याच दृष्टीनं काय म्हणतात त्याला इंग्रजांच्या काळात आलेल्या सर्व ग्राही विपन्नतेमुळे आपल्याला आपल्या संस्कृतीकडे दुर्लक्ष झालं, ठीक आहे, परंतु ते मोठ्या मोठ्या भागांवर प्रश्न विचारतात. हा तर माझा उद्देश आहे सांगण्याचा या सगळ्या गोष्टी, त्याच्यामुळे ते कठीण असं म्हणून नाही. महानुभाव लेखक झालं वारकरी, याच्यात विशिष्ट ते हे दिलेलं आहे. डायरेक्ट असं विचारतं पंडित कवी आणि संत कवींमध्ये इतकं वेग आणि इतका मोठा प्रश्न विचारतात, समान किंवा भेद सांगा की त्यांच्या काव्याची वैशिष्ट्य सांगा. अरे 10वीच्या पातळीचा प्रश्न अगदी मी म्हणजे हे नाही सांगत. हा विश्लेषण तुम्हाला पार करायला लावलं की बाबा त्यांची साहित्यिक मूल्य आजच्या मूल्य व्यवस्थेत कुठं टिकतात वगैरे असं जर विचारलं साहित्यिक मूल्य व्यवस्थेत, तर मग अडचण निर्माण होऊ शकेल. तुम्हाला आजची माहिती पाहिजे, मग कम्पॅरिझन माहिती पाहिजे, मॉडर्न समीक्षा माहिती पाहिजे वगैरे वगैरे, असे काही ते विचारत नाही जुन्या याच्यानं. किंवा तुमचं सामाजिक संत कवींचं सामाजिक काय कार्य सांगा विचारतात. अरे त्याच्यावर मोठे मोठे ग्रंथ निघाली आहेत, काय सामाजिक कार्य आहे, किंवा त्यांनी एकतर फक्त देवाला भजायलाच लावलं की समाजात काय कार्य केलं वगैरे वगैरे. पुढचा भाग आहे तो 1850 ते 1890 पर्यंतचा आपण मी करेक्ट करतो, जे बघतायत त्यांनी लक्षात द्या की 1850 ते 1990 पर्यंतच साहित्य येते. आणि मग इथं जे मॉडर्न आर्ट फॉर्म साहित्य प्रकार आहेत की तुमचं काव्य कल्पित साहित्य म्हणजे फिक्शन कादंबरी कथा, या काळात कशा इव्होल्युशन झालं, त्यातले कोण मोठे साहित्यिक असतील मोठे कवी असतील. मर्डेकर 1945 नवकविता त्यांनी सुरुवात केली, आधुनिक साहित्याचे मराठीतले जनक मानले जातात ते, त्यांच्यावर प्रश्न 20 मार्काचा 100% येऊ शकतो आणि आलेले आहेत बऱ्याचदा, त्यामुळे ते तुम्हाला माहीत असणं अपेक्षित आहे. तेच मी तुम्हाला मगाशी पुस्तक प्रदक्षिणेचे दाखवले, मोर दॅन सफिशियंट आहे. त्यातलं तुम्ही 50% जरी रिप्रोड्यूस केलं ते मर्डेकरांविषयी दिलेलं, तरी तुम्ही 20 पैकी आरामात 10+ मार्क्स मिळवू शकता. 50% खूप मोठी गोष्ट झाली. पुढचं आहे, हा एक सगळ्यात महत्वाचा साहित्य प्रभाव आपल्याकडं दलित साहित्य, ग्रामीण साहित्य आणि स्त्रीवादी साहित्य. महाराष्ट्रातलं दलित साहित्य हे अशा याच्यावर ऐतिहासिकता जर बघितली त्याची, अर्थात डॉक्टर आंबेडकर आपल्याकडे झाले म्हणून असेल किंवा त्याच्या आधी शिक्षणाच्या चळवळी असतील फुले शाहूंचं कार्य असेल त्याच्यामुळे असेल, पायोनियर आहे पूर्ण महाराष्ट्र भारतामध्ये पहिला हुंकार दलित साहित्याचा महाराष्ट्रातून उमटलेला आहे. ब्लॅक लिटरेचर इंग्लिश याच्यामधलं अमेरिकेमधलं आणि त्याचं दुसरी आवृत्ती म्हणजे दलित साहित्य भारतातलं पहिल्यांदा महाराष्ट्रात मराठीत उमटलंय. इतकी मोठी त्याची ऐतिहासिकता आहे. तर हे प्रवाह अर्थात त्याच्यात मोठे मोठे लेखक आज आपल्याला सगळ्यांना सगळे माहिती आहेत, बलयुत असेल किंवा अक्करमासी असेल सगळ्यांनी वाचले आहेत, उपरा असेल, आणि ही यांची लोकप्रियता तर आहे, परंतु त्याच्यात आपल्याला एक
माझं सगळ्यात आवडतीचं लोक हे साहित्य आणि इट हॅपन्स टू आपल्याला यालाच आहे, ते आणलं नाही वाटतं मी पुस्तक, आठवणींचे पक्षी. भयंकर प्रचंड अंगावर येणारं पुस्तक आहे. तर तशा अर्थानं की आपल्याला अर्थात हे ऐतिहासिक इतिहासाच्या दृष्टीनं त्याचे प्रभाव बघायचे, त्याची जडणघडण कशी झाली, त्याचे सूर कसे बदलत गेले, अशा अर्थानं प्रश्नांमध्ये बघूया त्याचं उत्कर्ष आपल्याला काय म्हणतात प्रकटन होत आहे. ग्रामीण याच्यामध्ये तुम्ही आनंद यादवांचं कार्य सगळ्यांना माहित आहे, झुंबी त्यांचं एक महत्वाचं, आणि त्यांनी ग्रामीण समाज आणि साहित्य चळवळीचे ते प्रणेते राहिलेले आहेत. त्याच्यामुळे त्यांनी पूर्ण ग्रामीण साहित्य विश्व जगासमोर आणले. स्त्रीवादामध्ये समीक्षकांची नावं मला फार माहिती नाही, परंतु जे स्त्रीवादी लेखिका आहेत त्यातली एक आपल्यालाच आहे अभ्यासाला, गौरी देशपांडे. तर बाकी आहे मनोहर तरी वगैरे याच्यामध्ये कुठेतरी स्त्रीवादाचे सुनीतीबाई नाव आहे त्यांचा, आहे मनोहर तरी फुलेंच्या पत्नी को नाही नाही ते लक्ष्मण टिळकांच्या नावा यांच्या रेव्हरन टिळकांच्या पत्नी त्या वाटत. अरे नाही नाही आपल्या पुलंच्या पत्नींचं नाव काय, सुनीतीबाईच आहे ना, सुनीताबाई देशपांडे. तर त्यांचं एक प्रचंड भयंकर सुंदर पुस्तक आहे की आहे मनोहर तरी, तर ते थोडे कुठल्या तरी. परंतु भारतातला स्त्रीवाद किंवा साहित्यातला स्त्रीवाद हा नेहमी परंपरेला पूरकच राहिलेला आहे. जरी तर्कातून आलेला व्यक्तिवादी काही सूर अगदी आधुनिकता कोट अनकोट आधुनिकतेचे आपल्याला गौरी देशपांडेंच्या लिखाणात बघायला मिळतात. मराठी साहित्याच्या दृष्टीने सांगतोय मी, कवितेत काही नवीन सूर असतील 90 नंतरचे तर ते मला इतके परिचित नाहीत, परंतु आपल्याला जो अभ्यास करायचा आहे त्या अर्थानं ते मर्यादित अर्थानं उमटलेले दिसतात साहित्यामध्ये. पुढचा भाग आहे साहित्य समीक्षा. आता याला एक तेच आहे परत, याला एक भीतीच एक वलय प्राप्त झालंय की समीक्षा म्हणजे काहीतरी भयंकरच आहे. सगळ्यात सोपा भाग वाटतो मला हा, सगळ्यात सोपा पूर्ण पेपर मधला सगळ्यात सोपा भाग हा आहे. काय त्याचं बघा ना, साहित्याचं स्वरूप आणि कार्य. मी आपल्याला काय सांगितलं, स्वरूप काय की बाबा त्याचं भाषा आहे, त्याचं द्रव्य काय भाषा आहे, स्वरूप काय ते लेखी स्वरूप आहे, ते वाणीमय आहे, आणखी काय तर त्याच्या भावनांचा अनुभव आहे, संवेदनशीलता आहे, हे त्याचं स्वरूपातले एक महत्वाचे अंग आहेत, हेच आहे ना त्याच्यात. पुढचं काय आणि कार्य, कार्य काय साहित्याचं, बापरे त्याच्यात तर म्हणजे आत्ता आपण तुम्ही कोणी बसून त्याच्यावर 10 निबंध लिहू शकता साहित्याचं कार्य काय. आजचं जे तुम्ही जर बघितलं की इतकं रील जनरेशन म्हणतो आपण त्याला की 140 वर्ड जनरेशन, त्या काळामध्ये जो अवकाश आणि जीवनाला सामोरं जाण्याचं जे काय म्हणतात त्याला निराशात्मक जे वातावरण निर्माण झालेलं आहे त्या याच्यातून, की प्रत्यक्ष काहीच नाही आपल्याला, सगळं स्क्रीनवर आणि सगळं मार्क्स जे म्हणतो अलिनिएशन झालेलं आहे आपलं. त्या अर्थानं साहित्याचं तुम्ही एखादं पुस्तक एकदम छान कुठलं 100 इयर्स ऑफ सॉलिट्यूड मराठीतलं जर तुम्ही निमाडे काढून वाचले, तुम्हाला तो अवकाश प्राप्त होतो, तुम्हाला ती एक शांतता. जीवन शेवटी तेच आहे ना, की तुम्हाला सगळ्या चांगल्या वाईट अनुभवांशिवाय तो जगायचंय, ते प्यायचंय, ते जहर जरी असेल, ते प्रसिद्ध शेर आहे ना की जहर बी आहे तो जी नाही पी नाही पडेगा वगैरे, तशा अर्थानं तुम्ही एकाच याला जी हे देऊन मोकळी होत आहे प्राथमिकता देऊन की हे नसेल तर काहीच नाहीये, किंवा ती तुटले पण आहे, जे भंगलं पण आहे, ते याच्यावर निचरा आहे ना. एखादं पुस्तक तुम्ही चांगलं वाचून काढून वाचलं तर, किंवा एखादं दलित तुम्ही आत्मचरित्र वाचलं तर त्या क्षणी अरे आपल्याला 10 रुपये ते जेव्हा वाचतो आपण, मला ते प्रई सोनकांबळेंचं पुस्तक फारच जास्त, की जिथं बैलाला पाणी पाजलं जातं तिथं 6 वर्षाचं पोरग चोरून चोरून पाणी प्यायला जातं पितो, पण तो काय जो गावातला एक कोट अनकोट पाटील काय जो कोण पुढारी असेल नाव मला आठवत नाही, शेतकरी असतो तो त्याला हटकतो, त्याला शिव्या हसडतो, आणि तू इथं पाणी कस काय प्याला म्हणून त्याला मारतो, पळून लावतो, आणि नंतर त्याच्यातल्या 3 उंजळी बाजूला काढून तिथं बैलाला पाणी पाजतो, हे बघितल्यावर तुमच्या आमच्या जीवनातलं काय म्हणजे त्याला तेच आहे. परंतु कार्य जे आहे की वेन यू गेट टू नो दिस, एक स्वच्छ जीवनाचं तुम्ही स्वतःला अप्रिशिएट करा, हे सगळं अर्थात आपल्याला फक्त तात्विक पातळीवरच नाही तर तांत्रिक पातळीवर सुद्धा साहित्याच्या दृष्टीनं
मांडणं आवश्यक आहे. परिभाषा असते प्रत्येक एका शाखेची, तुम्ही सोशियोलॉजी असेल किंवा साहित्य असेल, त्या परिभाषेत मांडणं अपेक्षित आहे. साहित्याचं मूल्यांकन, आता याचं काय आहे की इव्हॅल्युएशन, हे चांगलं आहे, हे वाईट आहे, हे लोकप्रिय आहे, हे सवंग आहे, हे फार उथळ आहे, हे खोल आहे, हे फक्त एकांगी आहे, हे जे आहे याच्यावर शेरे मारणं आपण नाही. आता तिथं कोणाचे काय म्हणतात अधिकारी, हा समीक्षक आणि अधिकारी साहित्यिक जे असतात, त्यांचे अभ्यासक असतात, त्यांची मतं मांडणं आपल्याला अपेक्षित आहे. आणि हे जे भाग आहेत ना, हे पेपर टू साठी फार महत्वाचे आहेत. याच्या दृष्टिकोनातून तुम्ही पेपर टू मधले सगळे भाग टॅकल करू शकता, जर हे व्यवस्थित त्याच्यावर तुमचा पकड असेल तर. ठीक आहे, पुढचं समीक्षेचं स्वरूप, हेतू आणि पद्धती. आता ही मेटा समीक्षा झाली, मेटा क्रिटिसिझम, की प्रत्यक्ष समीक्षेचं स्वरूप काय आहे, मग त्याचे दृष्टिकोन कुठले आहेत, स्त्रीवादी आहेत, आदिम आहेत, आधुनिकतावादी आहेत, अजून कुठले याच्यातले असतील, मार्क्सवादी समीक्षा आहे, अभिजातावादी समीक्षा आहे, अशा दृष्टीनं त्याचे कुठले कुठले हे आहेत, आयाम आहेत, कशा समीक्षा कशी केली जाते, एक कलाकृती समजा एखादी, की त्याच्याकडे कसं बघितलं जातं, की बाबा त्यांनी समाजाची किती हे केली किंवा कलेचं किती हे केलं, त्याच्याकडे बघण्याचा एक सामान्य वाचकाचा एक दृष्टिकोन असू शकतो, रसिकाचा एक असू शकतो, अभ्यासकाचा एक असू शकतो, आणि अख्ख्या इतिहासाचा, साहित्यिक इतिहासाचा एक त्याला कृतीकडे बघण्याचा एक विशिष्ट दृष्टिकोन असू शकतो. हे आपल्याला त्याच्यात फक्त मूल्यांकनामध्ये मांडायचं आहे. डिग्री, की या अमुक हे किती प्रकट झालं, फुल्यांच्या साहित्यामध्ये हॅलोचे किती जो प्रत्ययकारिता आहे, एका शेतकऱ्याच्या घराचं वर्णन त्यांनी केलेलं आहे, इतकं पार त्या बाजल्या भांडे थाळ्यांच्या पार फुटलेल्या गाडग्यांपासून त्यांनी इतकं सखोल वर्णन केलेलं आहे. मग हे तुम्ही आजची मॉडर्न सिनेमॅटोग्राफी म्हणतात, व्हॉट इज दॅट, ती त्या काळाची सिनेमॅटोग्राफीच आहे ना. आणि हे याचं अवनुंबर माझी फार प्रचंड आवडीची कविता आहे, यांची बालकवींची, किंवा पारवा घ्या, तो अवनुंबराचं काहीच वर्णन, तू फक्त ऍज इट इज त्यांनी मांडले, परंतु ते कल्पना सुचना की ऍज इट तो एक योग्याप्रमाणे त्या पायात जळ गोडात पाय टाकून बसलाय तो अवदुंबर, जसा की अवदुंबर ती प्रतिमाच केवढी सुंदर आहे, एक प्रतिमा आहे फक्त ती अख त्याच्यातलं तुमचं. किंवा पारवा आहे, शांत निवांत गीत गातो पडक्या धर्मशाळेवर बसून वगैरे, जे स्वतःच आहे ना, की स्वप्नात जगावे स्वप्नात मरावे, काय कविता यांची. ठीक आहे, ते मला पाठ नाही आता एक्झॅक्टली, बरेच दिवस झाले, एकतर हे स्वप्नी स्वप्न पहावे यांचंच आहे ते, आपल्या स्वप्नी स्वप्न पहावे लिहिलंय कुठंतरी मी, येत असेल तर सांगा. ठीक आहे, हरकत नाही. हा मुद्दा हा आहे की हे जे मूल्यांकन आहे ते आपण कुठल्या अर्थानं करत आहोत, समीक्षेच्या स्वरूपाविषयी बोलतो आहोत आपण, पण त्याच्याकडे कशा दृष्टीनं बघितलं जात या साहित्याकडे. आता बालकवींची समीक्षा जर तुम्ही सामाजिक किंवा मार्क्सवादातून केली तर काय अर्थ असेल नाही त्याच्यात. एक्झॅक्टली, ते निसर्ग कवी आहेत, ते सौंदर्य कवी आहेत, ते भाषाप्रभू आहेत, किंवा ते आदिमाचे कवी आहेत, त्यांना ते स्वप्न स्वच्छंदवाद, त्याला रोमॅन्टिसिझम म्हणलं जातं, त्याचे कवी आहेत, ते चुकीचं आहे. तुम्ही करंदीकरांची करा, कुसुमाग्रजांची करा, कुसुमाग्रजांमध्ये आहे की काही समाज साम्यवादी घटक आहेत की, क्रांतीची कल्पना कुठून आलेली, क्रांतीची कल्पना हीच मुळात साम्यवादी कल्पना आहे. गरजा जय जयकार क्रांतीचा, अर्थात इथं क्रांतिकारकांचं महत्व वेगळ्या अर्थानं आलं आपल्या भारतात, कारण आपण पारतांत्र्यात होतो याचं लक्षात, परंतु मूळ क्रांतीची कल्पना ही स्वातंत्र्याच्या आधी ती कॅपिटलिझमच्या विरुद्ध, भांडवलवादाविरुद्धचीच मूळची कल्पना. ठीक आहे, तर त्या समीक्षेचे स्वरूप, हेतू आणि पद्धती, वेगवेगळ्या पद्धती, या पद्धतींवर बोलतोय आपण, की त्याच्यातून जे स्त्रीवादी असेल, आता जनरली बघितलं आता बाकी सिनेमांमध्ये वगैरे जे सगळं बघितलं की स्त्रीवादी पात्रांना 4% रोल आहे आजपर्यंत इतिहासात जर तुम्ही काढलं, त्याचं कारण काय की पुरुषसत्ताक पद्धती. तसंच साहित्यामध्ये किती पात्र आहेत स्त्रियांची, किंवा ते का आली आहेत, हे पण महत्वाचं, तिथे स्त्री पात्रच आहेत म्हणून महत्वाचं नाही, परंतु ती का आली, ही समीक्षा झाली. सम्यक इक्षण हा त्याची एक फोड आहे, सम्यक इक्षण,
त्याच्याकडं व्यवस्थित बघणे सम्यक अर्थानं. साहित्य संस्कृती आणि समाज हा सगळ्यात अगेन ज्याच्यावर डायरेक्ट पुस्तकच आहेत याच्यातली, साहित्य संस्कृती आणि समाजाचा संबंध आपण तुम्ही अर्थात याच्यावर वाचा. पुढचा भाग आहे स्मृतीस्थळ. मी तुम्हाला सांगितलं हे महानुभाव साहित्यातला एक महत्वाचा सगळ्यात महत्वाचा भाग आहे. त्याच्याकडे कर्तृत्व कोणाकडे द्यायचं त्याच्यामुळे त्यांनी दिलेलं नाही. कोणी म्हणतं माहेम भटान लिहिलंय, कोणी म्हणतं नरेंद्रानं लिहिलंय, आणि ते वाढले न अपेक्षित आहे आपल्याला ना. हेच आहे की ते त्याच्यामुळे आणि फार रसाळ आणि याच्यात एकही परभाषेचा शब्द नाही स्मृतीस्थळ मध्ये. वुड बी सरप्राईज टू नो दिस. एकही नाही. तसं दमयंती समोर भाग दुसऱ्या भागात आहे आपल्याकडं, एकही परभाषा शब्द नाही. फारशीचं एवढे आक्रमण होती वगैरे वगैरे, परंतु सगळं पूर्णपणे मराठी पण त्या अर्थानं भाषेच्या अर्थानं. ज्योतिबा फुलेंविषयी बोलतो आपण सगळ्या महाराष्ट्राला माहिती आहे त्यांचं कार्य आणि दृष्टिकोन. शेतकऱ्याचा आसूड आणि सार्वजनिक सत्यधर्म. शेतकऱ्याच्या आसूड मध्ये त्यांनी काय मांडलेलं आहे की बाबा शेतकऱ्याची विपन्नावस्था पिळवणूक कशी झालेली आहे त्याला, त्याच्यात तथाकथित भटशाही त्या काळातली, ब्राह्मण्यवाद हा तो कसा कारणीभूत आहे, त्याच्यानंतर सरकारी धोरणं कशी कारणीभूत आहेत, आणि सावकार यांची जोडग एकत्र मिळून कसे शेतकऱ्याचा आणि त्यानं त्याला कसं हे केलं पाहिजे याच्या उपायात्मक थोडी सुद्धा चर्चा केलेली. सार्वजनिक सत्य धर्म मध्ये प्रेषित झालेले होते बघा डायरेक्ट फुले म्हणजे त्यांचं अर्थात आवाका दृष्टिकोन. आणि हे बघितलं की त्यांनी एक पर्यायी धर्म व्यवस्थाच ऑलमोस्ट की कसं रिच्युअल ब्राह्मण्यवादाला कसं टाळून तुम्ही एक ते म्हणून बळीचं राज्य येऊ या अर्थानं असलेला तो प्रश्नोत्तराच्या स्वरूपात आहे ते सामान्य माणसाला. तेच एक साहित्यिक प्रयोजन काय इथं यांचं फुल्यांचं, त्यांना काय कीर्ती पद पैसा वगैरे काय मिळवायचं नाही, त्यांना वंचितांचं बहुजनांचं जे काय दुःख आहे दैन्य आहे ते दूर करायचंय. त्याच्यामुळे जेव्हा प्रयोजनामध्ये येतील तेव्हा आपल्याला ही चर्चा नेहमीच येत राहते. पुढचं आहे केतकरांची ब्राह्मण काढणे. अगेन समाजशास्त्रज्ञ माणूस आहे श्रीवंत केतकर, म्हणजे प्रचंड काय म्हणतात त्याला जिनियस माणूस होता अर्थात संशोधक PhD जिज्ञासू तर आहेच परंतु नाही ना तो पंडित होता ऑलमोस्ट पंडित म्हणजे की चांगल्या अर्थानं पंडित माणूस विद्वज्जड अग्नी विद्वज्जड हा शब्द झाला. की त्यांनी ब्राह्मण काढणे 1929 पुस्तक आहे. विषय फार गंभीर आहे की एखादी ब्राह्मणाची मुलगी पुन्हा व्यापाऱ्याकडे रखेल म्हणून राहायला जाते आणि त्यातून त्याची कारण अर्थात सामाजिक किंवा हे विवाह संस्थेवर त्यांचं विश्लेषण आहे. समाजचा भाग व्यक्ती म्हणून कसा असतो किंवा त्यातले जे कारघटक आहेत आर्थिक स्वातंत्र्य असेल, स्त्रीवादाकडे एक बघण्याची एक वेगळी दृष्टी किंवा सामाजिक प्रश्नांकडे एक वेगळी बघण्याची एक दृष्टी आहे. आत्रे सगळ्यांना माहिती आहे सगळ्या महाराष्ट्राला आणि प्रचंड काय म्हणते विनोदी अगदी छोटं पुस्तक आहे. म्हणजे नाटक अर्थातच छोटीच असतात त्याच्यामुळे, पण मी छोटं म्हणण्याचा अर्थ काय की बाबा तुम्हाला ते हे माझ्याकडे जुनी हे आहेत इतकं छोटं पुस्तक आहे हे. त्याच्यामुळे या संख्येवर घाबरून जाऊ नका, संख्येला घाबरून जाऊ नका बिलकुल. या सगळ्यांची जर तुम्हाला मी पानं जर बघितले तर ही फार बरंच नाही. बाबूराव बागलांची कथा ही तुम्हाला म्हणजे 6 तास लागतात वाचायला आणि ती इतकं भयंकर इंटरेस्टिंग आहे. नाट्यातली नाट्यात तुम्ही कुठलाही आजचा कुठलाही भयंकर सिनेमा बघितला की फार चांगला आहे वगैरे त्याच्यापेक्षा वरच्या तोडीचं हे साहित्य. पुढचं आपण बघतोय की मुक्तिबोध. जन हे ओळतो येथे एक कादंबरी आहे फार गांभीर्यानं लिहिलेली, त्रिखंडात्मकचा एक शेवटचा भाग आहे तो माझ्या मते. सरहद क्षिप्रा आणि नंतरचं हे जन हे ओळतू जेथे हे त्रयी त्रिखंडात्मक कादंबरीचा शेवटचा भाग आहे. त्याच्यात आपल्याला काही समीक्षकांची त्याची हे घ्यावी लागते. उद्धव शेळकेंचं शेळण हा पुन्हा एक कथा संग्रह आहे. म्हणजे त्याच वेगळी बखाण काय करावी ते तसंच यांचं जसं सांगितलं बाबूराव बागलांचं, फक्त हा ग्रामीण भागातील विशेषतः विदर्भातील जीवन आज म्हणजे दारिद्र दैन्य पिचलेपण आर्थिक याच्यानं नाडलेली लोकांची कथा त्याच्यात आलेली आहे. आणि शिळान ह्या शब्दाचा अर्थच इतका सुंदर आहे की प्रचंड भयंकर उन्हाळा आहे आणि एखादा ढग असा फक्त काही क्षणभर तुमच्या डोक्यावर सावली धरून जातोय त्या गोष्टीला म्हणतात शिळान. म्हणून ते नाव आहे की तो काही काळ तो शीतलता देऊन जातो परंतु परत तुम्हाला आयुष्यभर तो उन्हाळा जो आहे आयुष्याचा उन्हाळा होणे त्या अर्थानं आलेला तो शब्द आहे. हा
त्याचा एक अभंगाचा भाग आहे तो ऍक्च्युली. जी जन हे ओळ तुझे थे जन हा ओळले तो ज्ञानेश्वरांचा अभंग आहे माझ्या मते. बोलूयात आपण सिलेबस मध्ये डिटेल बोलूयात. जेव्हा मी जात चोरली होती, चोरली आहे ते, सॉरी अगेन माय मिस्टेक, की जेव्हा मी जात चोरली होती एक कथाच आहे, त्याच्या नावातच बघा किती प्रक्षोभक्त आहे एका अर्थानं सामाजिक याच्यानं, की ती जी दलित जाणीव आहे आणि त्याच्या अडचणी आहेत, जो व्यक्ती आत्ता आत्ता शिक्षण घेऊन त्या हजारो वर्षांच्या त्याच्यातून बाहेर, नाट्य कुठं बघताय तुम्ही गेम ऑफ थ्रोन्स, हजारो वर्षानंतर एखाद्याला जाणीव येते आहे स्वतःच्या असण्याची, आणि त्याची सुरुवातीलाच त्याला अशी की बाबा जात चोरण्यासारख्या गुन्हे करावे लागत आहेत, कोट अनकोट गुन्हे, अशा अर्थानं की ही नाट्यमयता अर्थात अख्ख्या आठ का काहीतरी कथा आहेत सगळ्या तशाच एक से एक भारलेल्या आणि सुंदर कथा आहेत. गौरी देशपांडेंचा एक एक पानगळा वाया हे मी तसं सांगितलं, आधुनिकतावादी स्त्रीचं, आधुनिक असणाऱ्या स्त्रीचं जीवन, आणि स्त्री तीन भागात आहेत, एक काय म्हणतात कथासंग्रह म्हणतात त्याला, दीर्घकथासंग्रह, तीनच कथा आहेत त्याच्यात, कारावासातून पत्रे, मध्य लटपटीत, आणि माझ्या मते हाच आहे जेव्हा एक एक पानगळा वाया, एकदम तरुण असलेली नायिका, नंतर मध्य यस, आणि नंतर वय झालेली, अशा अर्थानं त्यांनी थोडं चितारण्याचा प्रयत्न केलेला आहे, त्यांच्या अडचणी, आधुनिक विवाह व्यवस्था, मुलांची व्यवस्था, समाजाचा बघण्याचा दृष्टिकोन, व्यक्तिवादातून आलेल्या अडचणी, टोकाच्या व्यक्तिवादातूनही काही अडचणी आलेल्या आहेत ज्या आपण समाज नाकारून हे करतोय, त्याचंही त्याच्यात त्यांनी योग्य विश्लेषण केलेलं आहे. आणि सोनकांबळेंचं आठवणींचं पक्षी तर सांगितलं, हे त्या अर्थानं दलित साहित्य म्हणावं लागेल, परंतु त्याच्यात कुठंही जे इकारलेपण किंवा ज्याच्यावर काही समीक्षकांचा आरोप आहे दलित साहित्यावर की उरबडवं साहित्य आहे आणि काय म्हणतात त्याला मोठ्या याच्यानं त्याच्या अगदी विद्रोही आहे, त्याचा तर गुणधर्मच आहे ते, नाही की बाबा उगाच त्याचं दुःखाला मोठं करून सांगणे असं उरबडवे, तर ठीक आहे त्याला ज्याच्या त्याचे असे आक्षेप असू शकतात, परंतु आठवणींचं पक्षी हे अगदी संताच्या समतीनं लिहिलेलं स्वतःचं आत्मचरित्र आहे आणि ते इतकं प्रत्ययकारी प्रभावकारी आहे की त्याला तोडणं. ठीक आहे, पुढचा भाग आहे, आणि अर्थात आपण हे उद्या जेव्हा बघू ते पेपरमध्ये कसं लिहायचं ते अर्थानं बघू, आज आपण सिलेबसची एक तोंड ओळख फक्त सांगतोय. आणि हे नामदेवांचे अभंगवाणी सगळ्यांना हे एक विशिष्ट हे त्याच्यात काय नामदार हे पुस्तक मिळतात, आता आता राहिली नाही आउट ऑफ प्रिंट, सगळी मिळतात त्यातली, माझ्या मते सगळी आहे उपलब्ध, आता याच्यातलं एकही असं नाही की आउट ऑफ प्रिंट आहे आणि मिळत नाही तुम्हाला याच्यामध्ये मार्केटमध्ये. याच्या विशिष्ट मी तेच उद्या परत तुम्हाला सांगेन सगळी पुस्तकांची नावं, संदर्भ, ग्रंथ कुठले. कविता वाचून कधी कधी भागत नाही, किंवा तुम्हाला समीक्षक माहिती असावा लागतो त्याच्याकडे बघण्याचं तेच आहे की काय दृष्टिकोनानं बघितलं ऑलरेडी साहित्यात, आणि ही सगळी आपल्या पेपर चेक करणारी लोक प्राध्यापक असणार आहेत, PhD असणार आहेत, त्याच्यामुळे त्यांचे साचे फिट्ट झालेले आहेत, तुम्ही काहीतरी प्रचंड भारी लिहिलं त्याच्या बाहेर जाऊन तरी त्यांना काय अपेक्षित आहे ते महत्वाचं आहे. आणि ही आता याच्यावर फार एका एकावर जसं बोलत नाही, परंतु प्रत्येक इतिहास आणि ते म्हणलं काळ आणि स्थळाचं जे काय एकत्रपण आहे त्याच्यातून आले. 13व्या शतकातलं पैंजण हे यांचं मनाद्वन त्यांनी संपादित केलेलं आहे, याचे कर्ते मात्र शाहीर आहेत, शाहिरी काव्याचं हे संकलन आहे. हे पेशवे काळात जे शाहीर होते, सहा शाहीर याच्यात आहेत, त्यांनी जे लिहिलेली पदं आहेत, जे लावण्या आहेत, जे पोवाडे आहेत, त्याचं संकलन आहे पैंजण, येतोय लक्षात, आणि त्याला अद्वंतांची प्रस्तावना आहे. त्याचे साहित्यिक मूल्य काय होते, त्याचे सौंदर्य मूल्य काय आहेत, सौंदर्य दृष्टी काय याच्यावर चर्चा आहे. दमयंती स्वयंवर हे माझ्या मते 17व्या ते 18व्या शतकातलं रघुनाथ पंडित नावाच्या त्याचं काव्य आहे. काय म्हणतात आख्यान काव्य म्हणतात, आख्यान काव्य म्हणजे कथा एका काव्यात गुंतलेली आहे, जसं रामायणाला आख्यान काव्य म्हणता येईल, महाकाव्य म्हणलं जातं त्याला, परंतु दुसरं मग दमयंती स्वयंवर ऍक्च्युअली संस्कृतातलं काव्य आहे, त्याचं आपल्या मराठीत केलं, त्याच्यातली भाषा म्हणजे ऑलमोस्ट अनपॅरलल सौंदर्याच्या दृष्टीनं. सगळ्यांना ते हे माहीत असेल बघा, यातली कठीण समय येता कोण काम असं येतो वगैरे जी आपल्याकडे सुभाषित आलेली आहेत की ह्या दमयंती स्वयंवर मधली आहे त्या काळातली. आणि याचाही मी तुम्हाला ज्याचा उल्लेख सांगितला मग अशी भाषेच्या शुद्धतेबाबत स्मृतीस्थळ याच्यातही, आता हे तर 17व्या शतकातलं आहे, त्याच्यातही एकही परभाषेचा शब्द नाही.
सगळी मराठी शब्द आहे. एका दुसरा आलेला असेल तर ते म्हणजे अपवाद राहतं हे म्हणून. परंतु ठीक आहे, विशाखा सगळ्यांना माहिती, 1921 ते 20 दरम्यान आलेलं एक्झॅक्टली मला आता साल आठवत नाहीये. परंतु कुसुमाग्रजांना म्हणजे अर्थात ग्रेट बनवणार हे विशाखा आहे. मृदगंध विंदा करंदीकरांचं सगळ्यांना परिचित असेल. करंदीकरांना ज्ञानपीठ मिळालंय, अर्थात कुसुमाग्रजांना मिळालंय. जाहीरनामा नारायण सुर्वेंचं 75 दशकात आलेलं, 75 आसपास आलेलं पुस्तक आहे. याच्यात परत फक्त काळांचा फरक नाहीये, जाणीवांचा सुद्धा फरक आहे. कोण कवी कुठल्या जाणीवेनं लिहितो, आता हे तशा अर्थानं आधुनिक कवी झाले पुढचे सगळेच. विशाखा हे सांस्कृतिक म्हणजे मध्य संस्कृती आहे त्याचं प्रतीक आहे, ज्याला मेनस्ट्रीम म्हणतो आपण. म्हणजे राष्ट्रीय जाणीव, सामाजिक जाणीव, काय म्हणतात याच्यातून आलेली, वंचितांची जे त्या काळात संवेदनशील व्यक्ती पाहू शकेल त्याच्यावर बोलू शकेल असं. मृदगंध ह्या शब्दातच फार सौंदर्य साठलेले. सगळ्यांना माहिती मृदगंधाचा अर्थ की मातीचा वास, परंतु तो ह्या मातीचा वास आहे, जे शारीर आहे, दैहिक आहे, ऐहिक आहे, या लोकातलं आहे, पारलौकिक नाहीये. द्वैती कवी आहेत म्हणलं जातं करंदीकरांना, की प्रत्यक्ष ते काय आटण्याच्या बद्दल आणि फार हे आहेत त्यांचे, ऑब्विसली अनुषंगिक आहेत. त्यांनी म्हटलेलं की मृदगंध काही झालं तर त्यांच्या कवितेची ओळख आहे की आजही इंद्रिय राहतात प्रामाणिक. काहीच नाही येत पक्क धरायला, तर ते इंद्रियच फक्त प्रामाणिक आहे. त्या अर्थानं मृदगंध ह्या मातीचा, तो ह्या मातीचा म्हणजे अख्ख्याच मातीचा म्हणजे याच नाही फक्त तो तो गंध आहे. म्हणजे ह्या कुपीतून, या व्यष्टीतून समष्टी पाहणे, या कुपीतून जग अनुभवणे. जाहीरनामा नावातच आहे, सुर्वे सगळ्यांना माहीत आहे, डाव्या चळवळीचे कवी विचारवंत. याच्यात याचंही मी पुस्तक जर तुम्हाला दाखवलं, अतिशय सगळ्यात छोटं माझ्यामध्ये जाहीरनामाच असेल. त्यातल्या अख्ख्या कविताच माझ्यामध्ये, संख्या नाही आहे पण माझ्यामध्ये 26 काहीतरी कविता आहे याच्यात. त्यांनी अनुक्रमांकनं दिलेले अगदी सोप्या भाषेत, सगळ्यात माझ्यामध्ये अभ्यासाला सोपं असलेलं त्यातले त्यात हे पुस्तक आहे. पण त्यांची जाणीव जी आहे ती डाव्या चळवळीची, आणि ही ते हे सगळे हे जे म्हणतो डाव्या चळवळीचे किंवा भांडवलवादाविरुद्ध हे सगळ्यांमध्ये आहेत कमी अधिक प्रमाणामध्ये, आणि यांच्यामध्ये पण आहे ढसाळांमध्ये. ठीक आहे. संध्याकाळच्या कविता एक वेगळ्या प्रकारचं गारुड आहे, ग्रेस नावाचं, गारुड नावाचं पुस्तकच आहे. ग्रेस हा अत्य कवींचा कवी म्हणला जातो, अंतरवर्तुळातला कवी. हा दुःख, हा तो महाकवी दुःखाचा, तो स्वतःच लिहायचा, त्याचा साईन मध्ये आहे महाकवी दुःखाचा. परंतु त्याची कविता एक नादमयता आहे, संदिग्धता आहे. तो क्षितिजावरचा कवी आहे असं म्हणलं जातं, की ती हे विश्व आणि त्या विश्वामधली जी अधोर रेखा आहे त्यातला त्याच्यावरचा तो कवी आहे. संध्याकाळच्या कविता आहे, नावातच आहे बघा, इथं आहे किंवा तिथं आहे, जे लौकिक आहे आणि पारलौकिक आहे याच्यात तो आंदोलनारा कवी आहे. आता ते काय एक्झॅक्टली म्हणलंय ते एकदा कविता एखादी वाचून मी तुम्हाला दाखवीन, की बाबा क्षितिज जसे दिसते तशी म्हणावी गाणी, अंगावरली त्वचा आंधळी छिलून घ्यावी कोणी. हा, की गाय जशी हंबरते तसे व्याकुळ व्हावे. शेवटचं काहीतरी ओळ आहे की गाय जसे व्याकुळ व्हावे आणि भयंकर काय म्हणते गारुड तेच आहे ते, पण अंतरवर्तुळातलं. त्याची काय सामाजिक आपल्याला त्याची हे करायची नाहीये, समीक्षा करायची नाहीये. परंतु अर्थात गाय जशी हंबरते तशी म्हणावी, तसेच व्याकुळ व्हावे, बुडता बुडता सांझ प्रवाही अलगद भरून यावे, असे अशा प्रकारचे. आणि अर्थात एक नाद, स्वतःची एक भाषा आहे ती, रूढार्थानं शब्द म्हणवता येणार नाही असे शब्द त्यात पेरलेले आहे. नादमयता आहे, शब्दांचं एक काय म्हणतात वाकवणं आहे, त्याच्यातल्या नादांचा उपयोग करणं आहे, असा हा ग्रेस नावाचा कवी आहे. तसे जन्मानं दलित आहे बरं का ग्रेस, परंतु जाणीवेनं नाहीये, हे दलित तो साहित्यातल्या अर्थानं म्हणतोय मी. ठीक आहे. ते कुठेही कुठल्याही प्रकारे त्या अर्थानं सुखवस्तू असलेले किंवा मध्यमवर्गीय, सुखवस्तू म्हणजे फार काही श्रीमंत नाही, परंतु ती जाणीव नाही कुठेही. बालकवींची कविता
बालकवींचा काळ माझ्यामध्ये 19व्या शतकाच्या शेवटी शेवटाकडे ठीक आहे. तर ते एक निसर्ग कवी आहे अवघ्या 28व्या वर्षी वगैरे तर निवर्तले ते, तर त्याच्यामुळं एक वेगळ्या प्रकारचा काय म्हणतात निसर्गाचा कवी वर्ड्सवर्थ आणि यांच्या जातकुळीतला तो कवी आहे. आणि व्यक्तीच्या स्वतःभोवती फिरणाऱ्या अडचणींमध्येच व्यक्तिगत दुःख दैन्य दैन्य व्यक्तिगत म्हणतो दारिद्र्य अर्थानं नाही दैन्य किंवा कुठेही कशातच निराशेचा कवी ज्याला म्हणलं आपण पारवा वगैरे जर म्हटलं तर त्या अर्थानं या सत्तेत जीव रमत नाही नामदेव ढसाळ यांचं आहे. ढसाळ त्या अर्थानं सगळ्यांना माहिती आहे चळवळीतले दलित कवी आहे, परंतु हा त्यांचा पहिला कविता संग्रह नाहीये, दुसरा तिसरा आहे. मग त्यांची एक जाणीवेचं इव्होल्युशन झालेली आहे, उत्क्रांती झालेली आहे. ते प्रखर विरोध आणि विद्रोहातून इथपर्यंत पोहोचलेलं आहे की ह्या कशातच जीव रमत नाही. ही सत्ता म्हणजे ही आधी सत्ता, सत्ता अर्थात काही पॉलिटिकल पॉवर नाहीये. ते म्हणलं जातं ना की पारलौकिक सत्ता इहलौकिक सत्ता या अर्थानं त्या सत्तेत जीव रमत नाही असं त्यांचं. आणि त्याचा अर्थ पूर्ण सगळ्या जाणीवा सगळ्या प्रकारच्या याच्या जाणीवापासून दैहिक जाणीवांपासून तर तथाकथित पारमार्थिक म्हणजे काय आध्यात्मिक नाही ते काही बौद्धाचं तत्वज्ञान फॉलो करताना दिसतात, परंतु या कुठंतरी त्याला आध्यात्मिक स्पिरिच्युअल अर्थानं धार्मिक अर्थानं नाही तर तिथपर्यंत त्यांनी विषय हाताळलेले आहे. ठीक आहे, पुढचा भाग आहे की आता हे आपण थांबूया ते हे झाल्यावर एक दोन की मराठी साहित्य विषयाचा अभ्यास करा हे फायनल आपण उद्या डिटेलमध्ये बोलूयात. वाटलं वाचनाची प्राथमिकता ठरवली पाहिजे सगळ्यात महत्वाचं सिलेबस काय तुमचा आणि काय तुम्हाला पहिल्यांदा वाचायचं तुम्हाला आता हे जे वाचणारे आहेत अभ्यास करणारे आहेत त्यांना जर पाहिजे असेल साहित्याचा इतिहासापासून सुरुवात करा. इव्होल्युशन काय झालं एक नसिराबादकरांचं पुस्तक घ्या ते पूर्ण वाचून काढा, नंतर हे तुमचं हे सांगितलं प्रदक्षिणा तुम्हाला आवाका लक्षात येईल एक्झॅक्टली काय बोललं जातं साहित्याबद्दल. मग समीक्षेची पुस्तकं वाचा, मग पर्टिक्युलर टेक्स्ट वाचायला घ्या, भाषाशास्त्र वाचायला घ्या. फोकस क्लिअर ठेवा जेणेकरून तुम्हाला अशा अर्थानं अडचण येणार नाही की वाचतच बसले बाबा मग आता ढसाळ आवडले मग ढसाळांचे सगळेच कविता संग्रह वाचायला हरकत नाहीये, परंतु तुम्हाला परीक्षा द्यायची हे लक्षात घ्या. येतं लक्षात की बाबा हे काढलं वाटतं आपण ते की कुठलाही कवी लेखक आवडू शकतो प्रत्येकाला ज्याचे त्याचे चॉईसेस असतात. ते ग्रेसमध्ये जर गुरुफटलं तर त्याची समीक्षा आणि मग त्याची आधीबंधात्मक समीक्षा आणि मग त्याचा इडिपस कॉम्प्लेक्स वगैरे तुम्ही इतकं मध्ये घुसत घुसत जातात की तुम्हाला कुठंच ते म्हणजे अंत नाही या गोष्टींना. त्यांनी अख्खं करिअर आयुष्य आहे त्यांचं ते एक कविता म्हणजे हे म्हणजे कलाकृती म्हणजे त्याच्यामुळे तुम्ही तुमच्या परीक्षेवर फोकस ठेवा. वाचनाचा वेग हे ह्या अर्थानं मी मग अशी काढलं होतं की जे 2 महिने सांगितलं तुम्हाला 48 दिवस काढले करून 48 दिवस 2 महिने ठीक आहे बाबा तुम्ही काय कंटिन्यू रोज नाही वाचणार तर ह्या अर्थानं मी रोजचा 5-4 तासाचा 6 तासाचा मी एक अवकाश धरून मी ठरवलं होतं की बाबा तुम्ही 1 तासाला 20 पानं वाचू शकता तुम्ही आरामात 1 तासाला 20 दिवसातून 100 पानं आरामात संपतात ना 6 तासात 5 तास संपतात 20 अपाचे 100 त्या अर्थानं मी 48 दिवस काढले तुम्ही सगळं अगदी व्यवस्थित व्हायला व्यवस्थित म्हणतो तुम्ही कमी अधिक प्रमाणात 2 महिने घ्या 60 दिवस परंतु तो वेग मेंटेन ठेवायला पाहिजे आराखडा बनवला पाहिजे. प्रॉब्लेम हा आहे साहित्यांचा की तुम्हाला फार भारी वाटत राहतो फार भारी हा शब्द त्याला की ते नागराज मंजुळे वाटत राहतो नाही फार भारी वाटतो तसं नको व्हायला दिस इज नॉट युअर गोल इयर. नोट्स बनवल्या पाहिजे सगळ्यात माझं नोट मेकिंगवर बोलूयात आपण उद्या परवाच्या डिटेलली हे करूयात ते 1 च्या कशा बनवायच्या 2 च्या कशा बनवायच्या. मी आता हे तुम्हाला फक्त हे दाखवून देतो बऱ्याच दिवसांनी पिशवी काढली त्याच्यामुळे मळकी आहे परंतु अशा हे आहेत बघा तुमच्या हे जर बघितलं आपण 3 फाईल्स आहेत आणि फार वाईट आणि मोठ्या मोठ्या अक्षरात लिहिलेलं आहे की 3 फाईल्स म्हणजे तुम्ही असं जाऊ नका की बाबा तुम्ही इतकं फार प्रचंड आहे ते जर कन्सॉलिडेट केलं आणि व्यवस्थित जर मांडलं ना हे 200-300 पानाच्या वरती नाहीयेत. हे तिन्ही पेपर दोन्ही पेपरचे आहेत, एका पेपरचे फक्त पेपर 2 चे 2 भाग आहेत कारण जास्त तुम्हाला अभ्यासक वगैरे लागू शकतात. हे कवितेचं आहे बघा इथं इतकी पानं आहेत त्यात माहित नाही तुम्हाला दिसेल की नाही कॅमेरावर ऑन कॅमेरा पण हार्डली हा फार तर फार कन्सल्ट केली तर 50 पानाचा आहे 50-100 पानं. नोट मेकिंग का महत्वाचं आहे
तुम्ही परत जाऊन अख्खी 25 पुस्तकं 40 पुस्तकं काढून नाही वाचू शकत. विकत घेणं कधी कधी ते एक अडचण असू शकते, आर्थिक परिस्थितीची त्याची असेल नसेल, आणि उपलब्धच आहे त्याच्यात काही हे नाही. लागेल तेवढ्या लायब्ररीज असतात मोठ्या, पुण्यात तरी आहेत, आता माहिती नाही सगळे लोक कुठून अटेंड करत आहेत तिथं उपलब्ध आहेत की नाही. आता हे याच आहे तुमचं टेक्स्ट आपल्या गद्य भागाचं, ठीक आहे, हे तेच आहे. परत 50-100 पानांमध्ये सगळं आलेलं असेल. आणि तसंच हे तुमचं हे मी दाखवतो याच्यासाठी की तुम्हाला लक्षात यावं, दृष्टी कशी असावी तुम्हाला अभ्यास करण्याची. हे अख्खं पेपर वनचं आहे, अख्खं आहे, काहीच नाही त्याच्यात, 100 पानं फार तर बरं असतं. आणि ही एकदा वाचायला त्याचं तुम्हाला परत मायक्रो नोट्स काढायचे असतील तर त्याही काढणं शक्य आहे ना. आता हे दिसतंय का माहित नाही तुम्हाला, मला ऑन कॅमेरा दिसत असेल की नाही. काय लिहिलंय, शेतकऱ्याचा असूड, कुठले कुठले टेक्निकल शब्द आहेत. अहो एवढे शब्द जरी आले 10 मार्काच्या 10 मार्कावरून झाले तुमचे 10 मार्क, 15 मार्कात आले, एक्सप्लेन करा. येतोय का लक्षात, शेतकऱ्याचा असूड, पुढं काय सार्वजनिक सत्य धर्म, हे कुठून आलंय. त्या अर्थात आधी नोट्स काढल्या, दोनदा वाचलं, मग त्याच्यातून आलंय. ठीक आहे, त्याच्यावर बोलूयात आपण की कसा काढायचा वगैरे. लिखाणाचा सराव सगळ्यात महत्वाचा आहे, तेच आहे सगळं एकीकडे. तुम्ही काय अगदी तुम्ही काहीही वाचाव, तुम्ही बहुभूती नाट्यशास्त्रापासून जरी सुरुवात केलं आणि तुम्ही अंतिम त्याच्यापर्यंत जरी आला तरी काहीही फायदा नाही. जोपर्यंत तुम्ही लिहित नाही तोपर्यंत तुमच्या कष्टांना काहीही अर्थ नाही, येतं लक्षात. कारण शेवटी तेच आहे. आणि होतं हे तुम्हाला मी अगदी सायकोलॉजी सांगतो, कितीही वाचो कितीही वाचो. आता इथं हे लेक्चरच, आता बऱ्याच दिवसांनी मी साहित्यावर बोलतोय सर, सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे शेवटची मी साहित्यातली मेन 17 दिली होती. तेव्हा आय वॉज कॉन्शियस की अरे काय किती लोकांना असं नको व्हायला किंवा फार बोजड वाटावं, फार सोपं नको वाटायला, काय हे बोलतोय असं वगैरे. त्याच्यामुळे मी भूमिका मांडली. पण आय वॉज कॉन्शियस हा जो आहे अडचणीचा भाग हा लिखाणा 100% येतो. मेनचं प्रेशर एक वेगळं असतं, लिटरेचरचा आवाका जरी नाही म्हणलं तरी प्रत्येक मी सांगतोय की कष्टाच्या बाबतीत सगळे समान आहेत, सगळे ऑप्शनल्स. प्रेशर येतं, जर तुम्हाला लिखाणाची सवय नसेल तर तुम्ही अंडर कॉन्फिडंट जाता, भलेही तुम्ही कितीही माहीत असो तुम्हाला. ते 3 तासाचा काळच वेगळा आहे, ते लक्षात. याचं तुम्ही बोलायला गप्पा मारायला फार भारी वाटतं की, परंतु त्याच्यामुळं टँजिएबल प्रत्यक्षीकरण जे होतं ते तुमचं पेपर, मला किती माहिती आहे काय त्याच्यातून सिद्ध होत नाही, मी बोलेल किती त्याच्यात, ते कधी होतं ते कागदावर गेल्यावर होतं. आता हे कवितांचं आहे, काही भाग पाठ करावे लागतात. समजा उदाहरणार्थ तुम्हाला उत्तरामध्ये हे करावे लागतात, इतकं तुम्ही याच्यापर्यंत गेलं पाहिजे की बाबा आता दमयंती सोमवारचे, आता अक्षर परवा येते माझं, परंतु असे 90 आहेत ना, मी सगळं केलं होतं. मी काही कदाचित मला आवड म्हणून असेल किंवा एक असा काही ऑप्शनला टाकलेला नव्हता. 2 पानाचं तुम्ही असे त्यातले महत्वाचे. इंद्रादी कवर असता कशी नल सतीच होय दमयंती, असे त्यातले ओळ आहेत की असे फार त्या दमयंती नावाची जी राजकुमारी असते फार सुंदर असते, तिच्या स्वयंवराला नळ राजा, तिचा होणारा नवरा आणि इतर सगळे पार देव वगैरे तिचं त्या नळाचंच रूप घेऊन येतात. आणि ही कथा काय आहे तर तो स्वतः सांगतो. इंद्राधिक वर असता, वर म्हणजे वर, वराला काय वर ज्याला वरलं जातं तो वर म्हणजे मेल ग्रूम असताना नळालाच नळ सती, नळाची सतीच कशी होते ही दमयंती, याची ही कथा आहे. सुंदर सकल वधूते कशी न लग लसतीच होय दमयंती, त्यातले जे काय बाकीचे अलंकार वगैरे वापरलेले असतील असे तुम्ही लिहून ठेवा ना, पाठ करत राहा. एका दिवसात होत नाही तुम्ही दमयंती समोर वाचलं घेतलं आणि तुम्हाला लगेच सगळं मुखदगत झालं असं होणार नाही. लावून ठेवा कुठंतरी, रोज कधीतरी संध्याकाळी बसले चालत राहा, पाठ करत राहा. गरजेचं आहे ते आन्सर रायटिंग मध्ये. म्हणून हे फार मी वाईट वाईट वाचून दाखवलं किंवा कठीण वाचून दाखवलं, तर ते सोपं जर वाचून दाखवायचं झालं तर सगळ्यात मृदगंध माझं फार त्या अर्थानं फेवरेट आहे, कारण त्याच्यात सगळंच आहे. कधी संयमी संशय आत्मा विरागी, स्वतःच्या रूपाबद्दल सांगतात कवी. कधी संयमी संशय आत्मा विरागी, कधी आतताई कधी मत्त कामी, असा मी तसा मी कसा मी कळेना, स्वतःच्या घरी दूरचा पाहुणा मी. हे मृदगंध आहे, माती पण आहे, ते कसं आहे इतकं. आणि तुम्हाला फक्त एकदा वाचलं झालं, 4 वेळा वाचलं पाठवतो ते तुम्हाला आलं की बाबा स्वची जाणीव मृदगंधेतून किंवा करंदीकरांमधून कशी व्यक्त होते,
तर लगेच तुम्हाला आधार आणि बरं प्रचंड भयंकर सुंदर उत्तर होतं ना ते. तेच ते आंबट सार, सुख थोडे दुःख फार, कारण जीवनही तेच आणि मरणही तेच. अशा अशा अर्थानं की सोपं तुम्ही आपलं सॉरी हे काढून ठेवायचे आणि पाठ करायचं, हा एक अभ्यासाचा दृष्टिकोन. लिखाणाचा सराव मी त्याच्यावर सॉरी आवृत्ती रिव्हिजन्स पाहिजे, एक दोन तीन झालं तर सोपं पडतं. तुम्हाला मी तर सांगतोय गोल हा आहे आपला 350 जाणं, आणि तुम्ही ते 350 सोपे नाहीत दुसऱ्या ऑप्शनल मध्ये जे इतके इथं आहेत, सोपे म्हणजे परत इथंही नाही परंतु पॉसिबल तरी आहे, इथं ते संभाव्य सुद्धा नाहीत कधी कधी. लिखाणाचा सराव झालंय बोलणं, आन्सर रायटिंग वेगळं आणि लिखाण प्रत्यक्ष वेगळं. काहीतरी रोज लिहायला पाहिजे असं मला वाटतं की वाहत राहिलं पाहिजे. बोलत आपण रोज राहतो म्हणून बोलायला अडचण येत नाही आपल्याला, लिहित लिहायला अडचण येते कारण ते शब्द जुळवून एक वेगळी प्रकार आहे कला रादर, त्यात एक जाणीव वेगळी असते आपली लिहिताना. दर आठवड्याला जे अभ्यासल्या त्याच्यावर प्रश्न सोडवले पाहिजे, वेळेची मर्यादा पाळली पाहिजे. 10 मार्क 10 साधारण मार्काच्या याला तुम्हाला किती 7 मिनिटं मिळतात, त्या हिशोबानं 15 मार्काच्याला 10.5 मिनिटं मिळतील, 14 मिनिटं मिळतील तुमच्या 20 मार्काच्या प्रश्नाला. ठीक आहे, त्या अर्थानंच तुम्ही पेपर लिहिले पाहिजे. सादरीकरणावर थोडं स्वच्छ आणि सुंदर असलं हे असलं पाहिजे. अरे एक महत्त्वाचा पॉईंट राहिला, ठीक आहे, हे आलंय सगळ्यांच्या लक्षात, टेस्ट सिरीज वगैरे ते मूल्यांकन मगाचाच पार्ट आहे, शक्य असेल तर 100% लावली पाहिजे, त्यात नुकसान काही तुम्हाला होत नाही. आणि हेच आहे की तुम्हाला एकतर कोणी जे म्हणत असतील त्यांनाही मी काही विरोध नाही माझा की घरून करतो मी माझ्या परीनं करी, अगदी हरकत नाही बाबा, इफ यू आर एबल 100% करा. परंतु तुम्ही आज तुमच्या जीवनाच्या सगळ्यात प्रोडक्टिव्ह टाइम मध्ये आहात, तुम्ही का रिस्क घेताय किंवा कशासाठी म्हणून फार. आणि असंही मी अगेन पैशाची अडचण असेल तर ती एक भाग वेगळा आहे, अगेन मी ते परत सांगतो, परंतु तुम्ही ऑलरेडी अशा प्रोडक्टिव्ह टाइम मध्ये इथं आहात, अध्यारूत आहे की तुमच्याकडे तशी तेवढी अडचण नाही असं मी म्हणत नाही. परत हेतवारोप करायचा नाही मला, अपवाद असतात. माझे मित्र असे की अक्षरशः एटीएम वर काम करून सुद्धा त्यांनी परीक्षेचा अभ्यास करत होते, परंतु असेल उपलब्धता तर तुम्ही हरकत नाही. तुमची तुलना इथल्या तुमच्या मित्राशी तुमच्या मैत्रिणीशी नाहीये, तुमची तुलना तुमची कॉम्पिटिशन अख्ख्या भारतातल्या लोकांची, एमपीसीच्या फक्त अख्ख्या महाराष्ट्रातल्या लोकांची. एसीत बसणारं पोरग मुंबईत राहणार ते विचार नाही करणार की बाबा कोणीतरी झोपडीत अभ्यास करते आहे वगैरे. स्पर्धा परीक्षा आहे ते सांगतोय मी, 10वीचे 12वीचे पेपर नाहीये ती की सगळे पास होऊ शकतात असं नाहीये. आणि माझा पर्टिक्युलर इंटरेस्ट लिटरेचर मध्ये आहे म्हणून मला वाटतं की लिटरेचरचे जास्त विद्यार्थी यावे, हे त्याच्यामुळे तळमळ. नाहीतर काय कोणी पास झाले, हा पास झाला तो पास झाला, मला काय फरक पडणार नाही ते लक्षात. एक एक हे राहिलं आव्हान किंवा समज गैरसमज, शेवटची स्लाइड घेऊयात आपण. झालाय आपला, अरे बापरे 1 वाजून गेलाय, थोडा टेक्निकल हे आल्यामुळं. काही आवश्यकता आहेत बघा, त्या किंमत आहेत. एक तर तुम्हाला इंटरेस्ट असल्या मध्ये सांगितलं त्याच्यावर बोलून झालंय, लिहिता यायला पाहिजे. हे थोडे आव्हान आहे की आधी होते काही संदर्भ ग्रंथ, आता आपण ते मी जसं सांगितलं तसं तो नाही राहिलेली अडचणात. स्पर्धा परीक्षेवर फोकस, प्रमाण भाषा, हा हे महत्वाचं आहे की आता सगळ्या भागातून सगळे, मी स्वतः नाशिकचा आहे तशा अर्थानं उत्तर महाराष्ट्रला खानदेशी नाही अगदी, परंतु अगदी बोलीभाषा सगळ्या तेच 12 कोसावर बदलते, 7 मैलावर बदलते म्हणतात. विदर्भातील असतील, खानदेशातील असतील, कोकणातील मालवणी भागातून असतील, या सगळ्यातून हरकत नाही, प्रॉब्लेम नाही. मी लिखाण तुमचं दुर्दैवानं प्रमाण भाषेतून, दुर्दैवानं अशासाठी म्हणेन की मी प्रत्येक भाषा तितकीच सशक्त, भाषाशास्त्र तर आपण तेच शिकतो. भाषेचं कार्य जर कम्युनिकेशन असेल तर ती पार पाडते, परंतु ज्या काळात भाषेविषयीची धोरणं बनली गेली किंवा हे झालं पेशव्यांच्या काळात होता, सत्तेचं केंद्र पुणे होतं म्हणून ती प्रमाण भाषा अख्ख्या महाराष्ट्रात पसरली आणि आज पुणे आणि मुंबईच्या अनुषंगानं ती प्रमाण भाषा आहे. त्याच्यामुळे ती असायला पाहिजे, व्यवस्थित असायला पाहिजे, शुद्ध असायला पाहिजे, सुवाच्य असायला पाहिजे. लिखाण स्वच्छ म्हणतोय, अगदी सुंदर वगैरे तुमचं काय हस्ताक्षर वळणदार वगैरे तसं काही माझा क्लेम नाहीये आणि ते काही आवश्यकताही नाही. कारण तुम्हाला 3 तासात 3,500 शब्द जर लिहायचे असतील तर सुंदर कदाचित असू शकेल तुमचे लिखाण. ही मात्र गरज आहे, त्याला म्हणजे फार हे नाहीये पण प्रॅक्टिस न होऊ शकते. तुम्ही आज जे लिहाल 10 दिवसांना जर रोज 10 पानं लिहित राहिले तर ऑटोमॅटिकली 10व्या दिवशी फार सुधारणा तुम्हाला जाणवतील.
आणि काही गैरसमज आहेत त्या आता जे नौखे आहे अगदी त्यांच्यासाठी ज्यांना माहिती आहे साहित्य विषय काय आहे तर त्याच्या पलीकडे साहित्य कविता कादंबऱ्यांच्या पलीकडे सुद्धा आहे फार मोठं आहे. आपण बरीच उदाहरणं बघितली आता साहित्य विषय घेणारी व्यक्ती फार अगदी काय त्याच्यात साहित्यात मुरलेली बुडालेली आणि हे झाली पाहिजे असं काही नाही. मी स्वतः किंवा त्याची बॅकग्राऊंड असली पाहिजे असंही काही नाही. आणि बरेच लोक रादर उलट साहित्य विषय बॅकग्राऊंड नसलेले पास झालेत आणि तसेही आहेतच. इंजिनियर लोक बऱ्यापैकी साहित्य घेऊन पास झालेले आहेत त्याच्यामुळे ते काय कवी असणं काही अपेक्षित नाही. जर असाल तुम्ही तर सांगितलं बाबा पाठवा तुम्ही कविता कवी असाल तर मलाही पाठवा. अलंकारिक भाषा वापरावी लागते वगैरे काही नाही. पेपर वन मध्ये आपण बघितलं की बऱ्यापैकी टेक्निकल आहे. पेपर टू मध्ये त्या त्या याची काव्यशै ह्याच्या शैली आपल्याला फॉलो करावी लागते. आता उदाहरणार्थ तुम्ही ढसाळांविषयी लिहित आहे तर तू म्हणाला होतास काल एका हिटलरची सत्ता कुणीही उलथवू शकतो परंतु बहुसंख्याक म्हणावला जाणाराच होतो डिक्टेटर तेव्हा माणसाच्या जातीचाच ऱ्हास होतो. शेवटी काय बहुसंख्याकवाद कसं फॉलो इथं हे असा हा भाग जो आहे. आंबेडकर 95 येथे म्हणतात की आज आमचं जे काही आहे ते सर्व तुझंच आहे. बाबासाहेबांबद्दल जे ते जगणं आणि ते मरणं हे शब्द आणि ही जीभ हे सुख आणि दुःख स्वप्न वास्तव ही भूक आणि तहान सगळं सर्व पुण्य ही तुझीच आहे. ह्या परिभाषा आल्या पाहिजे ना. थोडं जर आलं तर त्याला अर्थात तुम्हाला कुसुमाग्रजांच्या याच्याबद्दल बोलताय तुम्ही क्रांतीचा जय जयकारा वगैरे अगदी विरोधी टोक तुम्ही केतकर केतकरी भाषेत जर कुसुमाग्रजांविषयी लिहित असेल तर मग जरा अडचण आहे असा अर्थाने. साहित्य विषय घेणारी व्यक्ती अतिसंवेदनशील हे तर झालं रोमॅन्टिक. रिशनल रॅशनल पाहिजे काय प्री पास व्हायची तुम्हाला सगळ्यांना आणि प्री फार कठीण बाब झालेली आहे कॉम्पिटिशनमुळे आय वुड से. ठीक आहे जीएसच्या अभ्यासात फायदा होत नाही हा गैरसमज मी सांगितलं त्याच्याविषयी. माध्यम सगळ्यात महत्वाचं काही गरजेचं नाही तुमचं मराठी माध्यम असलं पाहिजे. मी स्वतः इंग्रजी माध्यमातून दिलेली आहे परीक्षा आणि विषय म्हणजे पूर्ण जीएसच म्हणतोय मी हे ऑब्व्हियसली मराठीतूनच लिहायचं तुम्हाला याला पर्याय नाही तुमचा इंग्लिश की तुम्ही रोमन लिपीतून लिहिणारा वगैरे असेल असं काही नाही. याच्यासाठी लिपी फिक्स आहे ती म्हणजे देवनागरी भाषा फिक्स आहे ती म्हणजे मराठी. बाकीच्या याच्यासाठी म्हणून तुम्ही कुठला याच्या असाल कॉन्व्हेंटच्या असाल आणि तुम्हाला मराठी साहित्य घ्यायचं आहे परंतु लँग्वेज तो बाकीच्या जी असला तुम्ही ऑब्व्हियसली ते घेऊ शकता. आय होप सगळ्यांना हे झालं असेल. शेवटचं काय असेल तर बघूया. हा याचं आधीच काय होतं बघा उत्तर लिखाणावर बोलूयात आपण. सगळ्यात महत्वाचं बघा कुठलंच काही सोपं नाही. प्रॉब्लेम हा आपण सोपं शोधत राहतो आयुष्यभर शोधत राहतो तिथून यश नाही येत. तिथून फार तर फार तात्पुरतं समाधान येऊ शकत. यश आपण इथं यशासाठी आहेत समाधानासाठी असेल तर संत वा साधना करा वगैरे म्हणेल. कम्फर्ट झोन सोडायला पाहिजे. अधू मांडणं बंद करा कुठल्याही बाबतीत की हे मला जमणार नाही हे मला जमेल. तर पाणिनीचं उदाहरण आहे ना त्याची बुद्धी एवढी जड होती की त्यानं बघितलं की बाबा त्या दगडाला सुद्धा त्या दोराचे जे पाणी काढणाऱ्या बायका हे माहिती आहे सगळ्यांना कथा का की पाणिनी फार पहिल्या येत तिथं तो काहीतरी 10 वर्ष शिकला म्हणून त्याला घरच्यांनी सगळ्यांनी शिव्या दिल्या. असं मी काय अगदीच तसं म्हणत नाहीये पण उदाहरण सांगतोय बघ. पाणिनी माहिती आहे ना संस्कृतचा व्याकरण करत असो आजपर्यंतचा 2000 वर्ष झाले कुठल्याही भाषेचं इतकं परिपूर्ण व्याकरण लिहिलं गेलेलं नाही तो पाणिनी. तर त्याला सांगितलं की तो मरायला गेला जीव द्यायला की सगळे घरचे शिवे देत आहेत आणि हे करायला आत्महत्या करत. त्याने पाहिलं की आधीचे याच्यावर ओढायचे काय म्हणतात त्याला चाक असायचं असं त्याला कप्पी पुली आणि दोर पुली आणि रोप तर त्या दोराचे त्या दगडाला घसून घसून असं हे पडली होती सर पडली होती त्याला घसून घसून घर्षणानं आसारी पडली होती त्याला. मग त्याला असं वाटलं दगडासारख्या दगडावर सुद्धा परिणाम होतोय माझं काय एवढं तर दगड नाहीये मी. मग ही वॉट एव्हर ही डिड आणि मग ही केम बॅक आणि असं भयंकर व्याकरण लिहिलं. कष्टाला द्यायला नाही पाहिजे काय बघा तुम्ही स्पर्धा परीक्षेत आलेत इथं तुम्हाला अर्थात काही फुल टाईम वेगळं दुसरं करत पार्ट टाईम करत असेल तर गोष्ट वेगळी त्यात मी हे करणार नाही. परंतु तेच आहे काय वर्दी आहे ते कष्टाशिवाय मिळत नाही. कुठलाही विषय घ्या तुम्ही स्पर्धा परीक्षा ओव्हरऑल घ्या. ठीक आहे थँक्यू.